श्री बालकृष्ण जी जय श्रीमान पुण्यावरून आले आणि आपल्याला मार्गदर्शन दिला, खूप खूप आभार आपला. आणि आता वेळ न घालवता आजचे आमचे स्टार स्पीकर नाही का, एक स्पीकर असते, एक एक्सपर्ट स्पीकर असते, एक स्टार स्पीकर असते. स्टार स्पीकर फर्स्ट माणसे यवतमाळचे सुपुत्र श्री अमृतराव देशमुख यांना विनंती करण्या अगोदर मी एक तुम्हाला एक दोन मिनिटाचं फेरी करू अमृतरावांची दाखवतो. जरा बघा कोण अमृतराव. आणि एक शेतकरी जर एक पद्धतीला पेटंट करू शकतो आणि ते आपल्या मध्ये आहे तर काय केलं त्याने असं विशेष आपण चर्चा करणार आहे. बघा श्री अमृतराव देशमुख. आज या सभागृहात मॉडेल गुरु मदनजी डाकर साहेब यांच्या माध्यमातून बदरुद्दीन खान आमचे मित्र जैनजी जडे साहेब आणि आज गावोगाव जाऊन तुम्ही शेतकऱ्यांची जमवजमी केली असे यादवांना सतीश रेड्डी आणि यांचे सहकारी यांना धन्यवाद देतो. पहिले डागाजी त्यांच्यावर तिथं क्लीन टाकली. डागाजी साहेब या सर्व शेतकऱ्यांना बघितलेलं साहेब सदस्य आणि जे कोणी राहिलं असेल आता यांच्या शेतात आपल्याला बघायचं आहे, आपल्याला यांच्या शेतातच करायचं. आता आपण पाहतो की 10 ते 15 दिवसापासून बहुतेक कार्यक्रम आहेत. काही गुजरातला कार्यक्रम झाला, एमपी, नंतर जळगाव, बरेचसे चालू आहे कार्यक्रम चालू आहे. रात्रीला निघणं झोपत जाणं त्यातला कार्यक्रम करणं आणि झोपतच घराकडे येतो समजा झोपूनच. आणि मी पाहिलं खरंच आपला आम्ही इकडं जसं गडे साहेबांनी सांगितलं की त्या भागात एवढ्या जोराची लागवड चालू आहे कपाशी बदल आणि प्रत्येकाच्या शेतात ठिबक पद्धत दिसलेली आहे. आणि आपण आतापर्यंत पाहतो तो समजा की आज जे आपण शेतकरी आता आता एवढी चर्चा पाहिली बघितलेली आहे पण जबाबदारी का असेल तर शेतकरी खूप तज्ञ वाटते, प्रश्न पण खूप चांगले गेले. आणि इथं एकीकृत क्रिया आणि प्रक्रिया हे आपल्याला समजलेलीच आहे. पण मी बघितलं बऱ्याचशा भागांजवळ पाहिजे त्यावेळेस की ज्याचं ऊस उत्पादन करतात ज्याचं काय ऊसाचं जास्त पीक आहे त्याचा शेतकऱ्याची आत्महत्या नाही का, ज्याचं कांद्याचं पीक आहे त्याचा पण शेतकऱ्याची आत्महत्या नाही का, आणि कापसाच्या पिकाचं पाहिजे की सर्वात जास्त आत्महत्या का होतात. कारण पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी शेतकऱ्यांनी नाशिकच्या शेतकऱ्यांनी त्यांना दोन्ही गोष्टी समजल्या. पहिली गोष्ट उत्पन्न काढणं आणि रस्त्यावर उतरणं. आपण काय केलं फक्त आपण उत्पन्न काढणं पण रस्त्यावर उतरणं आपण शिकलोच नाही. 2-4 वर्षापासून इथं बरेचसे शेती प्रयोग केले आणि मला कृषी विभागाला कृषी सहाय्याला सांगायला लागते की या कापसावर या सोयाबीनवर हा रोग आला आणि त्याच्यावर 15-20 दिवस जाते आणि नंतर ते रोग निघते. या वर्षी पण वयाच्या 55 दिवशी बोटाळीचं मी निवेदन दिलं आणि आमचे खडका 3 गाव आणि आंबोडा 3 गाव मी मिटिंगा घेतल्या. मिटिंगामध्ये एवढा प्रतिसाद एवढे शेतकरी म्हणायचे की आपण आपणही जाऊ, आपल्या लेकर बाळा देऊ, बायकाला पण देऊ. आणि मग आमची तारीख ठरली कलेक्टर ऑफिसला जायला निवेदन देण्यासाठी. तर आम्ही फक्त 16 जण होतो फक्त 16 जण. आणि खूप आपल्याला चालणार आहे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन पुढे जाण्यासाठी पण शेतकरी साथच देत नाही.
आणि म्हणून आपलं काय म्हणून म्हणलं की आपण जे पाळतो आपण ते आपल्याकडे 80% चुका. आता साहेबांची 100 एकर शेती आहे, त्याच्याकडे 5 रुपये 6 रुपये किलो पाऊस असते आणि त्याच्याकडे 2 एकर शेती आहे, त्याला काय म्हणतो त्या बायला पाटण्याच्या इकडे काय जाणार नाही, त्याच्याकडे किती रुपये किलो कापूस आहे, ते 5 आहे, यांना म्हणते मी 6 रुपये किलो देतो. ते एखाद्याला 60,000 70,000 द्यायला तर दुसरा म्हणजे 75 देतं मी येतो देतो. पण पहिल्या काळात असं नव्हतं, फार शेतकऱ्यात एकी होती आणि म्हणून एकोपाराला महत्त्वाचा आहे. आणि त्याच माध्यमातून आपण आता हे जे लढण्यासाठी आपण एक गट निर्मित केली आज येतं की बुवा या पद्धतीने शेतकरी एकत्र येतील आणि 4-4 10-10 काय जसे काकासोबत सारखे समजा 10-10 जरी शेतकरी आपल्यासोबत जरी झाले तर आपण चांगला लढा उभारू शकू. आणि म्हणून आपल्याला याच्यात कसं आहे की सर्वात जास्त रजिस्ट्रेशन करणं महत्त्वाचं आहे. आता मी काल परवा आमचं ते माऊच्या खाली एक गाव आहे, असे तर बरेचसे गाव आहेत की एक वान एक गाव एक वान फळ्यात या पद्धतीचे. त्या गावात काल मी गेलो असता सायंकाळचं 150-200 शेतकरी होते, त्यांना 3 तास खूप मोठं सांगितलं मी की असं करा तसं करा असं ते तर वाढा नाही करा तर त्यावेळेस हो म्हणले. आणि आज सकाळी मला कोणाला की ते त्यावेळेस 150-200 असं वाटते की आपल्याला त्या गटात सामील होतील, पण आज सकाळी कोणाला की त्यांचे 12 शेतकरी तयार झाले. मी काय म्हणतो की माझं कोणतं औषधीचं दुकान नाही, कोणतं पॅटर्न नाही, म्हणजे कोणतं आपलं बाकी विक्रीचं कोणतं नाही, मायक्रोस नाही, कोणते बियाणं नाही, काहीच नाही, फक्त शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढावं याच्याबद्दल 3-4 वर्षापासून मी धडपड करत असतो. आणि आपण एवढा विचार करते की का या पद्धतीने काहीतरी आता दादासाहेब भेटल्यामुळं आता आता आणखी त्याचे प्रश्न आणखी जास्तच वाढले नाही असं वाटते की त्याला काहीतरी आहे. आणि म्हणून मी एक उदाहरण आहे तर समजा की एक शेतकरी एका दुकानात टोपी घ्यायसाठी जातो आणि त्या दुकानाला विचारते की या टोपीची किंमत किती आहे, त्याने सांगितलं की 50 रुपये आहे. भाव करण्याची तर आपली आदत आहे, मग आपण काय ते शेतकरी काय म्हणलं की आम्हाला 50 रुपयाला नाही ते व्यापाऱ्यांना घेऊन जाय, मला वाटलं आपण बसलो काय द्या. पुण्यामध्ये हे 10 रुपयाला दे ते दुकानदारांनी घेऊन जाय, पुन्हा म्हणजे 5 रुपयाला दे, पुन्हा म्हणजे शेवटी 1 रुपयाला दे, पुन्हा म्हणजे 50 पैशाला दे, त्याचं एकच उत्तर की तू घेऊनच जाय. शेवटी काय म्हणजे ते आणखी स्वस्त पडलं की आपण काहीतरी करतो फसायलो, मग पुन्हा काय मिळते मला फुकट दे ते दुकानदारांनी घेऊन जाय. उठून उभा राहिला आणि विचार करू लागला नाही काहीतरी याचं फसवायचं आपल्याला. तर आम्ही खूप सांगायला शेतकऱ्याला की मग तुम्ही आमच्या शेतात येता, तुमचं 5 क्विंटल 10 क्विंटल 2 एकर एकच कापूस घेऊन पाहते करून तर पाहा ना आम्ही तयार आहोत. आता काही नागपूरकडे लोक काही MP कडे काही शेतकरी आम्हाला 5,000 रुपये असेल तिकडं देऊन देतात पण आम्ही नाही घेतली. आतापर्यंत आम्ही बरेचसे काळ आपल्याकडे बरेचशा कंपनी येतात की आमचं मागमंडळ चालवा हे चालवा ते चालवा आम्ही कोण केलं नाही. एक भरोसा कमावला आम्ही, आमची जात शेतकरी आहे, आम्ही याला फसवणार नाही आणि या हिशोबानं आमचं काम चालू आहे. थोडं वेळ लागलो तर पण घेऊनच आहे. आता पाहिजे की आपण योग्य वेळी जर डागासाहेबांनी ज्या विषयी कार्यक्रम घेतला तर इथं किती लोक शेतकऱ्याची इथं उपस्थिती पाहिजे होती की नाही, कारण खूप एक तर कापूस त्याचे परिश्रम प्रत्येक गोष्टीला परिश्रम आहे, गोंडाळीला सर्वात महत्त्वाचं आहे की आता गोंडाळीमुळे काय होते काय नाही हे पण एवढा मोठा प्रश्न पडला. आणि एवढा असता विषय आपण कोणत्या कार्यक्रमाला किंवा कुठे निघतच नाव मग आपण त्या भागातला आपण काय राहू शकतो, म्हणून आपण एक जागृत होणं महत्त्वाचं आहे. आता जाऊ द्या हा विषय तर खूप मोठा आहे आणि मुळे सांगणारा विषय हे खूपच मोठा आहे. आता जे काय मी आतापर्यंत जे शेतात जे प्रयोग केले आहेत 7-8 वर्षापासून बारीक 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 गोष्टीचा अभ्यास केला आहे. हॅलो आणि जर तुम्ही जर मला आतापासून सायकाळपर्यंत जर विचारलं प्रश्न समजा एक एक प्रश्न केला तर मी सांगू देणार नाही, एवढी आपण बारीक आपण कुठे आहात अभ्यास केला आहे. पण आता काय झालं हा मग तिथे हॉलमध्ये मागच्या साईडला पाणी झालं लाईन होती हो हॉल मध्ये चालू आहे, राहुल भवन हॉटेलच्या मागच्या बाजूला आहे, गेट मध्ये आत आलो आणि आता हवा पण चांगली सुटली सर चालू वेळ झाला आहे अजून थोडा वेळ.
आता जे काय आपण बारीक बारीक जे गोष्टीचा अभ्यास केला जे काय आपण अनुभवलेलं आहे तुम्हाला मी थोडक्यात सांगेन. तुम्ही जर म्हणले समजा आणखीन बोला बोला तर मी बोलत. आता जे मी हे जे प्रयोग केलेला आहे हे 100 गुणाचा पेपर आहे. याच्यात 100 गुणाचा पेपर आहे. तुम्ही याच्यात सोडवता किती हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि माझं जे ज्ञान आहे हे पुस्तकी ज्ञान त्या शिक्षण पाठ्यक्रम यामुळे गावात होत आहे. आणि मी प्रत्यक्षात त्या झाडासोबत बोललो आणि ते त्याच्यासोबत बोलल्यामुळे आपण त्याच्यातनं बऱ्याचशा गोष्टी अनुभवल्या. आता कापूसच नाही पण इतर पिकात जरी तुम्ही विचारलं तरी मी सांगू शकतो. आता ही नांगरीपासून ते काढणीपर्यंत काय करा पाहिजे शेतकऱ्यांना म्हणजे आता जवळपास नागरिकांचा तर कार्यक्रम आठवूनच गेला पण आता पुढच्या वर्षी कशी काय करायला पाहिजे. आता ही जी नागरिकी आहे हे दोन काळाने तीन काळीने पलटी नांगरांना नांगरणी करा पाहिजे. आता बरेचसे पलटी नांगर झाली पण काही भागात असे की दोन नांगर आहोत आणि कोण नांगरणी करून आपण काय करतो की ते आरे पडून मारतो त्याला असं आरे पाडतो. त्यामुळं काय झालं की कुठं नाणी पडायची तर कुठं बांध करायची आणि जमिनीची देव पण मिळायची असं जर नांगरला आपण तर 2-4 फुटाचं देतो. म्हणून पलटी नांगरांना नांगरणी करा पाहिजे. आता आपल्याकडे जर रान शिवाळ असेल त्याला पाणी जरी चोपल म्हणतो आपण समजा तसं जर असेल तर रोटर किंवा आपण जी किंवा कल्टिवेटर करायला पाहिजे. ही झाली नागरी आणि पाणी बंदिस्त पण आपण करायला पाहिजे शेत पण नाही. आता ज्यावेळेस आपल्या शेतात बरेचसे शेतकरी येतात आणि त्यांचं म्हणणं पडते की पहिले तर बरेचसे खोट्यात म्हणून येते बरेच शेतकरी आणि त्यांचं म्हणणं पडते की आम्हाला एवढं उत्पन्न घ्यायचं आहे कापसाचं काय करा पाहिजे. आम्ही त्याला पहिलं सरळ सांगतो 100 टन ऊसाचं उत्पन्न केळीचं 50-60 सरासरी रास आणि 25-30 क्विंटलचं उत्पन्न घेणं हे चांगलं नाही. इतर जर तुमच्याकडे जर सोर्स असेल शेती सोडून दुकान असेल सर्व्हिस असेल तेवढं उत्पन्न घेणं बरोबरच नाही. कारण काय होईल जे काही जमिनीमध्ये अन्नद्रव्य जे पडलेले आहे ना हे मोठ्या प्रमाणात उचलल्या जातील आणि मग यावर्षी 2 मोठे टाकले 3 टाकले 4 टाकले 5 टाकले आणि नंतर मग कालांतरात आपलं शेतपण पिकणार नाही आणि म्हणून जास्त उत्पन्न घेणं योग्य नाही. पण काही शेतकऱ्याचं म्हणणं पडते की नाही आम्हाला सांगा आम्हाला उत्पन्न घ्यायचं आणि साहजिकच आहे ना आजकाल आपण पाहिलं गव्हर्नमेंट पण बघून पाहिलं तर गाव काय पाहिजे नाही पण उत्पन्न म्हणून उत्पन्न वाढणं महत्त्वाचं आहे. मग आम्ही त्यांना काय करतो की एक उदाहरण देतो जर्सी गायचं जर आपण जर्सी गायचं जर दूध जर काढत राहिलं तर ते गाय टिकणार नाही. मग आपल्याला गाय टिकायची असं टिकवायची आहे आणि दूध जर काढायचं असेल तर आपण काय करतो की तिला तिच्या दुधाच्या प्रमाणे एक चतुर्थांश आपण तिला घेत राहतो आले लावतो ना. मग ते आमच्यामुळे लावलं की गाय टिकायला आणि दूध जास्त द्यायला लागतो आणि म्हणून आपल्याला जर शेतात आपल्याला शेती जर शेतीचं जर हेच टिकून जर उत्पन्न घ्यायचं असेल तर कमीत कमी 2 ट्रॉले शेतकरी घ्यायला पाहिजे. मग आपल्याकडे ढोरं राहिलीच नाही ना आणि मग बऱ्याच शेतकऱ्याचा प्रश्न येते की मग या शेतखताला दुसरा पर्याय काय नाही का काय म्हणतो शेतखताला बऱ्याच शेतखत नाही दुसरा काही नाही. परंतु आज बऱ्याचशा कंपन्या मार्केटमध्ये आहेत त्यांचं म्हणणं पडते की 1 किलोची बॅग आमचे 1 किलोचं प्रोडक्ट ते टाका एका ट्रॉलीची 2 ट्रॉलीची पण बरोबर करते आणि शेतखतात काय नाही 0.5 नत्र आहे म्हणजे एका टनास अर्धा किलो नत्र आहे एनपीकेत आणखी कमी सांगतात. आमचं म्हणणं बरोबर आहे की तेवढंच आहे पण एक शेणखत एक खत नसून एक जीवाणूचं खाद्य आहे. जसं उदाहरणार्थ एखादं तुती आपण कोस घेतो ना ते कोस तुती जर ते आल्याचं जे खाद्य आहे तुती खाताला ते पाला पण कोस तयार करतो ना त्याच पद्धतीचं जे काय शेणखत आहे हे जीवाणूचं खाद्य आहे. मग आपण काय करायलो दरवर्षी शेणखत कमी झालं टाकणं नंतर गॅस पॉईंट गॅस पॉईंटसारख्या फवारण्या पण करायला आपण
खतही खूप टाकायचो, तणनाशकासारख्या पण फवारण्या पण करायचो. आणि याच्यामुळं काय झालं की जे जमिनीतले जे जीवन होतं ते दिवसेंदिवस कमी 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 होत चाललं. समजा सर्वात जर महत्वाचं आपल्याला तर जीवाणू, जमिनीतले जीवाणू कसं वाढतील ते महत्वाचं आहे. आता ज्यावेळेस आपल्या शेतात शेतकरी येतात त्यावेळेस म्हणजे त्यात आमचं येतं एक चुकलं कोणी म्हणजे दोन चुकलं कोणी म्हणजे तीन चुकलं आमचं खतं चुकलं बाकीचे काही असे पैसे चुकलं म्हणजे त्यांना सांगतो आम्ही तुमची आमची फक्त एकाच जागी बरोबरी आहे ते कोणत्या की तुम्ही ज्या कंपनीचं बियाणे घेता तेच आम्ही घेऊ फक्त त्याच्याच एक बरोबरी आहे बाकी तुमच्या 99% सगळ्यात चुकत चुका एकही बरोबर नाही आणि तुमच्या लक्षातच येईल. आणि म्हणून आपण जे शेणखत टाकतो हे बी चुकीच्याच पद्धतीने टाकतो याच्या पण चुकीच्या. आता शेणखतावर बोलतो म्हणजे खूप वेळ लागत शॉर्टकट सांगतो. आता आपण ज्या शेणखताचा बरेचसे प्रयोग केले जसं गांडूळ खत आहे जसपर्ने आता बाकीचे बरेच बरेच कुटुंब खातं आणि याच्याकरता एकदम मेहनत कमी आणि उत्कृष्ट म्हणजे एकदम चांगल्या दर्जाचं शेणखत होते म्हणजे खत होते ते आम्ही मी केलेले या पद्धतीत होते. आता आपण काय करायचं की शेणखत केव्हा तरी आपल्या शेतात एकदा देऊन टाकायचंच असते पण आपण केव्हा टाकतो की आता मे मध्ये हे शेणखत केव्हा नेऊन टाकायचं आपल्याला ज्यावेळेस उघडण्याचं आपलं शेणखत घेतो त्यावेळेस नेऊन केव्हा टाकायचं की सोयाबीन पीक निघल्यानंतर किंवा एखादं लवकर आधी एखादं निघेल पीक एखादं लवकर तर त्यावेळेस आपल्या शेतात ते शेणखत नेऊन टाकायचं. याचं कारण काय आपण ज्यावेळेस ते शेणखत असं खातो तर त्याच्यावर काय होतं की गरम पाणी कधी एकदम चटके पण बसायला सुरुवात होते. कारण काय की त्याच्यात एकदम हीट असते गरम असते त्याच्यात जीवाणू तयारच होत नाही. पण वरच्या टोकाला पहा उकडण्याच्या वरच्या आपल्या टोकाला पहा की त्याला अशा कोंबड्या पण उकडायला लागतात आणि पत्त्यासारखं असं शेणखत होते त्याचं कारण जीवाणूची संख्या वाढते. आणि म्हणून आपल्याला काय करायचं की हे शेत जेवढं लवकर होईल शेणखत आपल्याला कोणते पीक असो त्या हे शेणखत घेऊन त्या झाडाखाली एखादी छावणीखाली एखादं प्लॅस्टिक आखलून गोना वगैरे येऊन जाते आणि त्याच्या 10x15 आवड चौरस फुटामध्ये ते टाकायचं. हे टाकल्यामुळे काय की त्याच्यात हीट निघू शकते आणि हीट निघल्यानंतर 10 ते 15 दिवस त्याच्यात सतत पाणी मारत राहायचं. पाणी एकदम थंडगार करून घ्यायचं त्याला आणि थंड झाल्यानंतर त्याच्या सबलीनं असे फूट फूट 1 फूट 2 फूट असे त्याला गड्डे चाळणी चाळणी करायचं त्याला आणि मग त्याच्यात आपण 50-50 लिटरच्या पाण्यामध्ये जसं ड्रायकोट 1 एकरसाठी जसं 2 ट्रॉली शेतात लागेल तसं 1 एकरसाठी ड्रायकोटमध्ये 4 किलो पीएनपी 4 किलो हजार टोमॅटर 4 किलो एक सर्वत जर एम पी के असेल आपल्याकडं तर ते पण 500-500 एकर चालते. मग गुळाचं पाणी चालते आपलं डाळी रात्र जर भिजवायच्या खूप कुठल्यानंतर ते मिक्सरमध्ये बाळ करून त्याच्यावर टाकलं जेवढं करसाल तेवढं अधिक चांगलं समजा. आणि नंतर मग मी एका ते ड्रायकोटरमध्ये टाकलं तर दुसऱ्यात पीएनपी हजार टोमॅटर असं टाकत राहायचं टाकायचं ते आणि मग आपल्या शेतात कुटार वगैरे असतो ना सोयाबीन असो गव्हाचा कुटार असो त्याच्यावरती झाकून द्यायचा 3 इंच आणि जर नसेल तर मी एखादे कॉटनचे पोते आपले नसती त्याच्यावरती टाकून द्यायचं आणि सतत 8 दिवसाला 10 दिवसाला त्याच्यात पाणी मारत राहायचं. नेहमी त्याच्यात शेणखत हात घालून पाहिजे की ते गरम नाही झालं पाहिजे. आणि मग ह्या ज्यावेळेस शेणखत तयार होते त्यावेळेस ते कोणतंही कापूस असो का इतर पीक असो त्यावेळेस ते 2-2 पानं झाडायला पाहिजे. आता 2-2 पानांचं काय कारण काय की आपण ज्यावेळेस असे शेणखतात हात घातला पुऱ्या त्या उकडल्या त्या तयार केलेल्या आणि वरे जर काढला तर एकदम पत्तीसारखं होते एकदम बारीक होते. बारीक पान होती की त्याच्या जीवाणू संख्या लाखानं कोटीनं वाढलेली असते आणि हे जीवाणू जिवंत राहण्यासाठी आपल्याला त्या शेतात गोल असायला पाहिजे. मग आपण सांगतो की 5-6 सत्राची फटा आहे का या फट्यात झाडाच्या 1 फूट दूर सोडून जेवढी काय आपली वखर पास असते ना त्याच्यात एक अशी टायपिंग करून टाकायची शेतात आणि त्याच्यात पाळी मारून टाकायची म्हणजे माती अडवली आणि मग याच्यात ते जीवाणू जे जिवंत असे वल्लीमुळं काढली की परत प्रसार खूप होईल एक लाखाच्या 10 लाख दिसला आणि खूप होऊ शकते समजा. आणि म्हणून असं शेणखत टाकायचं आपण असं जर शेणखत टाकलं तर 28-30 वड्या टाकलं असं शेणखत होते. असं शेणखत टाकलं तर मायक्रो न्यूट्रियंट्स अजिबात टाकायचंच काम नाही. असं शेणखत टाकलं तर आपली शेती कधीही खराब होणार नाही. पण हे आपण काय करतो की हे सर्व कुठं करतो आपण एवढे कच्चं शेणखत घेतो उन्हाळ्यात आतापर्यंत की पाहिजे बरेचशा भागात की आपण शेतात नेऊन टाकतो ढगं टाकून देतो आणि ते पकडून टाकून देतो मग खायचे जीवानुसार हे मरून जाते ना. आणि मग आपला खूप मोठं समाधान होते की आमचं 4 ट्रॅक्टर आहे 5 ट्रॅक्टर आहे एवढं एवढं बांधवड आहे. पण असं शेणखत 8 ते 10% फक्त काय मिळते बाकीचे सर्व वाया जाते. पण काय होते की या कच्च्या शेणखतामुळे तर बरेचसे रोग पण येते जातात ते सांगतो म्हणजे खूप वेळ आला. आणि काय होते की ज्यावेळेस आपल्या दिवसभरात गुरं ढोरं ज्यावेळेस चरून घेतात
आणि ज्यावर ती रोत करता तर ते त्या रोतामध्ये ते कचरा जे आहे गिवळ आहे ती रोतामध्ये पाणी पचत जाईल आणि मग हे सर्व जाते शेणाद्वारे सर्व पडल्या आणि मग एखादं दोन पाणी जर पडलं तर एवढं तर कमी ते आपल्याला की मग असं वाटतं की आपल्याला दोन एवढं शेतकरी टाकलं पण आपण हे 15-15 दिवस ज्यावेळेस पाणी मारतो तर त्यावेळेस काय होते की त्याच्यातले जी हां ते अंकुर कोंब बीज आहे ना सर्व कुजून जातील आणि जीवाश्मातील आणि म्हणून असं शेतकरी आपण टाकायला पाहिजे. आता काही शेतकऱ्याला आम्ही सांगतो की काय किती दिवशी रासायनिक पद्धतीने द्यायचं ते काही शेतकऱ्याला एक किंवा दोन खेळ रासायनिक खत द्यायचं का पडलं पाहिजे म्हणून शेतकरी आपण या पद्धतीने करतो. आता ज्यावेळेस आपण कापूस लावतो त्यावेळेस शेतकऱ्याला आम्ही सांगतो की 35-40 दिवसाला त्याची विरळणी करा. 35-40 दिवसाला विरळणी आता 35-40 दिवसाला झाड टोकला इतकं मांडीचं कमर पण होऊन जाते. आता 35-40 दिवसाला विरळणी का सांगतो की त्याच्यात त्या झाडाची ओळख होते आपल्याला ज्यावेळेस पातळ फूल लागतं ना मोठं लागतं तर त्या झाडाची ओळख होते. मग काही काही बरेचसे वेळेला काही 3-5% नरक्याचं प्रमाण असते त्याला पातळ लागते फूल लागते पण मोठंच होत नाही. आवाज बरोबर आहे ना पाठीमध्ये 3-5% नरक्याचं प्रमाण असते. काही काही एक असं होतं की जास्त दाटवळ झाल्यामुळं आणि विचित्र पण झाडं असते त्याला उघाटच वाटतं असे झाडं आणि काही झाडात वेसळ पण असते त्याला एकदम बारीक पातळ येते आणि बारीकच मोठं लागते पण हे खूप मोठं वाटतं आणि त्या समोरच्या झाडाला हे चादर वगैरे घडू देत नाही श्रीप्रकाश नाही काही घडू देत नाही आणि नंतर दाटवळ लागतं त्याने उत्पन्न कमी होते आणि म्हणून असे एका एकरवर 1500 झाडं येतात कमीत कमी. ते 1500 झाडं उपटायचे आणि ढग मारायचं आणि त्यांना पालक करून द्यायचं आणि घराकडे टाकायचं. पण आम्ही शेतकऱ्याला ते झाड उपटा म्हणतो पण त्याचे त्याचं म्हणणं राहते की आमची हिंमतच होत नाही आम्ही त्याला लांब देखण्यासारखं स्वरूपातलं आम्हाला उपयोग वाटत नाही म्हणून म्हणतो आम्ही 4-5 क्विंटलचं उत्पन्न कमी घ्या. कारण उदाहरणार्थ आपण एखाद्या शाळेत पाहतो की टक्केवारी मुलं घेतात कारण काय की त्या शाळेची आकडेवारी चांगली लागते आणि म्हणून आपण जर ते रोपं जे घ्यायचे आहे ते पूर्ण टक्केवारीच असा पाहिजे आणि म्हणून टक्केवारी घ्यायची नसतात तर 4-5 क्विंटलचं उत्पन्न कमी घ्या. आता ज्यावेळेस आपण कापूस लावतो ही दिशा तेवढीच महत्वाची आहे. उत्तर दक्षिण कापूस असा पाहिजे. पूर्व पश्चिम लावलं तर 4-5 क्विंटलचं उत्पन्न कमी होते. आता तुमच्या भागात कोणत्या पद्धतीने लावलं पूर्व पश्चिम पूर्व पश्चिम वेळ लागलं सांगू काय आता सर्वात जुन्या पिकाला असो किंवा सूर्यप्रकाश खूपच महत्वाचा आहे. उदाहरण आपण एखादं सूर्यफूल पाहतो सूर्याभोवती फिरते की नाही म्हणून त्याला आपण सूर्यफूल म्हणतो. पण असे प्रत्येक पीक आहे की ते सूर्याभोवती फिरते आपण पण त्याच्याकडे लक्ष देतो. आता मी बरेचसे ज्यावेळेस शेतकऱ्या शेतात असतो त्यावेळेस पाहतो धुरेच्या काठाला खूप मोठा काही असे ना आणि मदार गेले तर नीम राहत नाही पण आमच्या शेतात या काठला तेवढे आणि मनात तेवढेच राहते त्याच्यामुळे काय होते की सरासरी खूप चांगल्या प्रकारे येते त्याच्यामुळं त्याला सूर्यप्रकाश सारखा भेटला पाहिजे म्हणून महत्वाचं आहे. आता आपण सुरुवातीच्या काळात कापूस 3x3 कापूस लावतो आपण सुरुवातीच्या काळात तर त्यावेळेस समसंख्या असल्यावेळेस 3 फूट विकून आणि त्यावेळेस आपण काय होतं की ते 3 फुटाचा पूर्व पश्चिम जे भाग आहे हे लवकर खटा मिळत होता आणि उत्तर त्याची लवकर पान मिळत नव्हता मिळत नाही आणि म्हणून एखाद्या शेतकरी असो किंवा शास्त्रज्ञाने किंवा भारताने लक्ष दिलं नाही की दोन्ही बाजू समान असतात एक बाजू लवकर मिळते का आणि एक बाजू लवकर काम मिळत नाही याच्याकडे कोणतं पाहिलं नाही. आणि मग आपण आमच्या भागात काय केलं की पूर्व पश्चिम ही बाजू मोठं तास घेऊ लागलं 4 फूट घेऊ लागलं आणि उत्तर दक्षिण 3 फूट घेऊ लागलं हल्ली आता 4-2 आपल्याला 4 फूट पूर्व पश्चिम घेतो उत्तर दक्षिण 2 घेतो आणि नंतर एक म्हणजे की हे लवकर पट्टा मिळते लवकर म्हणून ते मोठा पट्ट्या मोठा घेतो. आता सूर्यप्रकाशाचं आणि कापसाचं खूपच मोठं नातं आहे खूप मोठा दोस्तान आहे त्याच्यात. जसे मी तुम्हाला आता एक सूर्यासारखं समजा तुम्हाला आम्ही एक बोलायला होतं तुम्हाला बोलायला पण काही शेतकऱ्याला आम्ही दिसत ना काही इकडे येऊन पाहिलं पण इकडे येऊन पाहिलं असं पण कापूस पाहा की तुम्ही सकाळच्या त्यावेळेस कापसाचा जे टोक आहे ते उगवत्या सूर्याकडे आहे सायंकाळचं जर पाहिलं तर माळवत्याकडे टोक असतो माळवत्या सूर्याकडे आणि असे पूर्ण वरे जाते त्याला आपण शेतकरी भाषेत डोपा पाहिजे डोपात झाली म्हणजे तर अशा वेळेस मला शेतकऱ्यांनी कोणी येते मला कापूस खूपच चांगला होता पण त्याच्या पाण्या वरेच गेले होते काय झाले
मग आपल्याला तो पाय ढाका सूर्य मोठा ढाका असा तर ते बरोबर आहे मोठा ढाका. आणि म्हणून ज्या लक्ष देते की आपलं सूर्य सांगत्या कापसाचं केवढं मोठणार आहे. सूर्य पूर्व आणि पश्चिमी तर जास्त राहते, फक्त दोपारच्या पारी वर येते. आणि असा ते सूर्य पूर्वतून पश्चिमी जात असल्यामुळे बॅटरी सारखी आपल्याला एक सूर्यप्रकाश होतो देते. आणि दुसरी गोष्ट आपण जसं मी तुम्हाला मी सांगितलं की आता उदाहरण दिलं की त्या सूर्यप्रकाशातून त्याचं जेवढं मोठं जात आहे, मग आपली जे पदार्थी आहे कापसा झाला आहे ते असं पूर्व पश्चिम आहे एकाच एक माणूस आहे ना सर. मग सकाळच्या जारी ज्यावेळेस सूर्य निघते आणि तिच्या मागची जे पलाठी आहे पाठीमागची ही जे पाठीमागची जी पलाठी आहे हिला ते सूर्य दिसतच नाही. आणि तिला दिसत नसल्यामुळे काय होते की मी जसं तुम्हाला उदाहरण दिले की तुम्ही मला इकडे इकडे होऊन पाहिजे तसे मग इकडल्या अँगलमध्ये वाढते इकडल्या अँगलमध्ये वाढते. आता इकडल्या अँगलमध्ये वाढले म्हणजे काय झालं की तिच्या खांद्यात आहे वाढले तिचं डिस्टन्स वाढलं पण माणसं डिस्टन्स वाढलं. आणि नंतर मग पट्टा मिळाला, पट्टा मिळाला की आपण आयोजन केला मग आपण म्हणतो की त्याला पूर्व पश्चिम सूर्यप्रकाश जास्त भेटायला तर मग त्याला उत्तर दक्षिण काळा जायला म्हणतो म्हणजे सूर्यप्रकाश भरपूर भेटायला का. दुसरी गोष्ट पूर्व आणि पश्चिममध्ये जास्त सूर्य असल्यामुळे काय होतं की सकाळच्या ज्यावेळेस सूर्याची सावली पडत तर त्यावेळेस ते पट्ट्यात इकडून पडते आणि इकडून इकडं पट्ट्यात जास्त सावली पडते. जसे की उदाहरण एखादी कोंबडी आहे तिचा आणि पिल्ल त्याच्या त्या पोटात सुरक्षित राहते ना. अशाच प्रकारचं कसं आहे की जेवढे कापसाचं झाड जेवढं लांब सावली जाईल त्या सावलीच्या समजा सान्निध्यानं तिथे जे तंतुमुळे असतात ते अन्नद्रव्य घेतात. जेवढं सावली लांब होत आहे तेवढं अन्नद्रव्य जास्त घेतात कारण ही तिची सावली खूप लांब पडते त्याच्यामुळे काय आहे की खूप मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य पण उचलते त्या पद्धतीत आणि मग खूप झाड हेल्थी होते. आता सुरेश त्याच्या बोलतो बोलतो खूप वेळ लागेल तर तुम्ही जर असे प्रश्न जर केले विचारले नंतर तर मी सांगेल समजा. आणि म्हणून उत्तर दक्षिण याच पद्धतीत आपण लावण करायला पाहिजे. आता ज्यावेळेस आपण शेती करतो शेतीचा धंदा खूप सोपा आहे, या धंद्यात नकल होऊ शकते. धुऱ्याचा शेतकरी काय फवारायला आपण पंतखत टाकायला आपण करू शकतो पण बाकी गोष्टी करतो म्हणून जर प्रत्येक गोष्टीच्या भित्र घ्यायला लागतात. आणि मग आपण आजानं शेती केली वडिलानं शेती केली आपण ज्यावेळेस शेती करायला येतो तीन पिढ्याचा ज्यावेळेस आपल्याकडे अनुभव असते आणि मग एखादा आपण त्या दुकानदाराला किंवा इतर इतर तज्ञाला दाखवतो पाणी दाखवतो की ज्यावेळेस आपण तरोगा लागतो. आणि बाकीच्या ज्या लोकांच्या जे धंद्यात आहे आपण एखाद्या डॉक्टरला म्हणलं की नाही हे इंजेक्शन द्यायचं ते म्हणाल आपल्याला तू पण शहाणपणा करणार. मग आपल्याकडे तीन पिढ्याची आपल्याकडे शेती आहे मग आपण ते कोण होय म्हणायचं आपण गेलं की कोण तू याच्यात शहाणपणा करणार आपला अनुभव असा पाहिजे. मग आपण अतिवटात गोष्टीतच आपण जरी गेलो ना पाहत नाव त्यांच्याकडे आणि मग त्यांच्या जे गोष्टी आता त्या चार गोष्टीमुळं आपल्याला जे चार गोष्टी सांगतात तज्ज्ञ लोक त्या चार गोष्टीमुळं सर्वात आवश्यक नाही. ते चार गोष्टी कोणत्या सांगतात? पहिल्यांदा सांगतात की बेसर डोस द्या म्हणजे पेरकाशच खत द्या. काही काही सांगतील की त्या ढेकळोची खत द्या रासायनिक खत. दुसऱ्यांदा सांगितलं की आपल्याला 5-8 दिवसात सगळे खत टाकतात. तिसऱ्यांदा सांगतात 5 फूट पुढ्या झाली की शेती गोळा. आणि चौथ्यांदा जसं की लिव शिरायच्या पिकेला बाकीचे जे टॅनिक वगैरे बरेच असतात मार्केटमध्ये हे टाकल्यामुळं रोग आपलं इथं उत्पन्न कमी होतं. आता हे आपण सगळ्या गोष्टी केलेल्या तर प्रॅक्टिकल केल्या एक एक गोळीचं एक होतं. आता आपण सुरुवातीला जर खत जर केले तर 1 फूटपर्यंत फळ पाडत लागत नाही जमिनी बसून 1 फूटपर्यंत फळ पाडायला लागत नाही. आणि त्याचं डिस्टन्स जे आहे फळ पाडण्याचं डिस्टन्स आहे ते खूप लांब 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 पडत जाते आणि साईडच्या फळ पाणी पण वाढत जातात. जसं की एखादा रोड असला आपल्याला समजा सरकारचा रोड असला आणि आपली जर गाडी कळवायची असेल तर 100-125 स्पीडमध्ये खूपच धोकात जाते तसं ते संततीला ते अन्नद्रव्य घेऊन जाते. आणि सुरुवातीलाच आपलं खत दिलं आता आम्ही 3 दिवस कोणतंच खत देत नाही 25 फवारणी करतो म्हणजे खत टाकली की रोग सुरू. मग तुमचं पहिल्यांदाच खत आहात सुरुवातीलाच मग ते खत रोग सुरुवातीलाच मग तुमच्या कापसाचे पाहतो बऱ्या शेतकऱ्याचे किती बारीक जेव्हा 30-35 दिवसाला बारीक बारीक मुसा पाहतो का पण त्याच्या पडलेल्या दिसते ना त्याचे खाणे पुरे कापू झाले की त्याचे खाणे मोकळे दिसते तर मग आपण काय म्हणतो की एखाद्या कंपनीवाल्या केलं किंवा एखाद्या दुकानवाल्या त्याला आपण फसवलंच म्हणतो. आणि
4,000-5,000 आपले झाडाची संख्या असते, पण लाखाला कोटी नसेल तर आपले गवत तयार होते. आम्ही काही शेतकरी फक्त एवढं गवत झपाट्याने वाटते. कॉटन क्लबचे मेंबर, फार्मर्स क्लबचे मेंबर व्हायचे का? आम्हाला झपाट्यात ते वाढते म्हणजे, कारण आपण सुरुवातीलाच खते देतो. आपण काय करतो की लांब एकूण जे भागत त्या पद्धतीचा आहे. आणि साहेब, मी तुम्हाला एक तासाभरात फोन केला होता, एका शेतकऱ्याने मिळाव्या त्या आता मी 65 पुढे खत जास्त. मी एका तासाभरात फोन करतो. बोंडाच्या हिशोबाने खत द्यायचे, जसे जसे बोंडा लागतील आपल्या कैऱ्या लागतील या हिशोबाने आपण खत द्यायचे. आता खत कशी द्यायचे मी वरती कृती सांगेन तुम्हाला. आणि मग त्या बोंडाच्या हिशोबाने कैऱ्याच्या हिशोबाने आपण खत द्यायचे. उदाहरणार्थ आपल्याला 100 लोक जेव भरायचे असेल, समजा कार्यक्रम 100 लोक आता असेल तर आपण 100 लोकांचा शेपो करला की नाही, आणि म्हणून त्या गोंड्याच्या हिशोबाने खत द्यायची. नंतर 5 फूट पदार्थ झाले की शेटे फुला होतो. तुमच्याकडे शेटे कुठे फुटते काय फुटते सांगू काय फुटते? आता ज्यावेळेस आपण झाडाची ज्यावेळेस शेटे कुरतो, 5 फूट झाला झाड की त्याचा आपण शेंडा फुटला. आता ज्यावेळेस शेटे कुरतो त्यावेळेस त्या झाडाला 22 फळ पाहिजे असतात, 20-22 फळ पाहिजे असतात. आणि शेंगा फुटला की मग एक 8 पदार्थी बसली असते, 15 खूप करमते आपल्याला. मग काय झालं की मी तुम्हाला जसं सांगितलं की सूर्यप्रकाश खूप महत्त्वाचा आहे, सूर्यप्रकाश खाली जातच नाही, बुडापर्यंत जातच नाही. कापसाचं झाड प्रत्येक पानावर सूर्यप्रकाश पडला पाहिजे, म्हणजे त्याची पोटेशन करण्याची क्रिया खूप मोठ्या धमाची होते आणि फुकटा जाणं तरी खूप घेते ना. आणि प्रत्येक पानावर त्याचा सूर्यप्रकाश पडलाच पाहिजे. आणि नंतर मग काय होते की मग सूर्यप्रकाश एक आयडी पान होते, त्याला सूर्यप्रकाश पडत नसल्यामुळे मग ते पानं आपले पिवळे पडतात आणि मग ती खालून भोंगळाच कापूस होते बस, म्हणजे पूर्ण त्याचे पानं गळून होते ना. आणि लहान बोंड जे असते ते म्हणजे ते असे जागेवर बारीक बारीक तर फुट देते. एखाद्या आवळणी जर पाणी पडलं तर 2-3 फुटापर्यंत बोंड पण सडते. आणि आपण पाहतो की मधल्या जे भागात असते बोंडची साईज खूप कमी असते, आपल्याला मधात एखाद्या वेळेस लागलंय तरी नाही, तर कापसाला बोंड जर लागलं नाही कारण काय कृषी म्हणा पाणी म्हणा, पण वरच्या भागात जे असते ना वरच्या शेंगेला तुम्ही येऊन पहा, आपल्या 1-2 फुटाचा जेवढे 100-150 बोंड असते ना, आणि वरे 100% लागतात बोंड. कारण काय की त्याला सूर्यप्रकाश हवा भरपूर भेटते असल्यामुळं ते वरे बोंड देते. आणि नेमकं काय करतो की आपण ते पाकिकून टाकतो जास्त लागणार. दुसरी गोष्ट सर्वात आवेग जर घ्यायचा असेल तर सर्वात एकच गोष्ट महत्त्वाची आहे की तुमच्या फळपाणी किती असा पाहिजे. आपला आपल्या शेतात या तुम्हाला कुठेही 60 फळपाद्या बनवून दाखवतो, 60 फळपाद्या. आणि तुम्ही काय केलं की 22 फळपाद्यावर आपण त्याला कट केलं, पण तुम्ही 40 जरी फळपाद्या लावल्या तरी 20 फळपाद्याचं कुटुंब नियोजन झालं ना. आणि ते नेहमी जास्तीत जास्त येणार तेच फांद्या आणि तेच कट केलं आपण. आणि चौथी गोष्ट महत्त्वाची म्हणजे कसं आहे की आज इथं पाऊस पडू नाही, इथं आपण उपस्थित झाले राहत नाही एवढा क्विंटल कापूस असतात, तर 5 क्विंटल जरी उत्पन्न वाढलं तरी बस झालं, आपण या आशेनेपर्यंत आलो की नाही. 5 क्विंटल उत्पन्न तरी वाढत नाही बस झालं. तसंच ते कापसाला पण असे आहे ना, ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या सूर्याभोवती फिरते ना, ते इकडं सकाळी इकडं संध्याकाळी इकडं. कारण काय कापसाचं झाड पुढा आपण आम्ही शेंड्याद्वारे चांगलं द्रव्य घेते ना, आणि म्हणून त्या सूर्यप्रकाशातून हवेतून त्या शेंड्यामार्फत त्याला बरेच घ्यायचं असते. आणि नेमकं आपण ते शेंड्याच फुटला म्हणजे त्याचं जे मस्तक आहे समजा ते आपण ते केलं ना कापलं सकाळ झालं, आणि म्हणून शेंडी म्हणणं सोबत चुकीचं. आता केमिकलचं तर बरंच वर सांगितलं आहे. आता म्हणून जर आपलं जे रान हलकं असेल आपल्याकडे निघल्यापासून 5व्या दिवशी हलक्या रानासाठी 25-26 दिवसाला पहिल्यांदा खत द्यायचं, दुसऱ्यांदा काळीच रान असेल तर पहिला बेसन खत 30 दिवसाला द्यायचं, मग आपल्याकडे गांडूळ खत आहे, मिरची पिवळं आहे, हळदीची पिवळं आहे, असं बरेचसं काही जर पिवळं असेल तर 35-34 दिवस आपल्याला कोणतेही रासायनिक खत द्या जवळ. आणि नंतर उदाहरणार्थ आपण घरात 30 दिवस आता हे जे मी खतं सांगी ते 30 क्विंटलच्या पुढचे आता तुम्हाला वाटत की बाबा एवढं खत म्हणजे काय कापूस करणार. सुरुवातीला 30 दिवसाला 1-10-26-26 आपण जे बॅग द्यायची आहे म्हणजे चढ्याच्या दिशेनं झाडापासून 6 इंचानं दूर खुशे पद्धतीने द्यायचं. बाईच्या एका मुखीत 5-6 झाडं करायची, एका एकासाठी 50 किलो.
आणि आपण ज्या खते देऊ आता इनपुटचे हे 12-14 दिवसाच्या फरकाने खतं द्यायचे, थोडे थोडे द्यायचे पण 12-14 दिवसाच्या फरकाने द्यायचे. दुसरा डोस 5-6 पट्ट्यामध्ये 1-8 करून द्यायचं, कारण आपल्याला कमी खर्चात झालं पाहिजे, मजूर इतके झाले पाहिजे आणि लहानपण दुप्पट पेरण्याचं झालं पाहिजे. म्हणून सरच्याने किंवा मोग्याने आपण म्हणतो तसं 5 फुटाच्या पट्ट्यात 1-10-20 बॅग द्यायची कोरी. तिसरा डोस 10-20 5 किलो सल्फर, चौथा डोस 10-20 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट, पाचवा डोस 1 DAP 1 पोटॅश आणि 6वा डोस 1 3 बॅग युरिया एकदा देतो. आता युरिया 3 बॅग ज्यावर देतो आपण त्यावर त्या झाडाची वय त्याचं 70-80-90 दिवसाचं वय होते, आणि या 90 दिवसात जर तुमच्या जर पराठीला 70-80 तर बोंडाची सरासरी असेल तर त्यावर 3 बॅग युरिया लागते, 50-60 जर बोंडाची सरासरी असेल तर त्याला 2 बॅग लागते, आणि 3-40 जर बोंडाची सरासरी असेल तर 1 बॅग पण लागते. आता ही जी मी खतं सांगितले हे आंधळ्याला काठी चालणार आहे, पण तुम्हाला ठरवायचं निसर्ग कसा चालला, तुमची शेती किती भारी आहे किती हाती आहे, आणि म्हणून ते तुम्ही ठरवायचं. पण रासायनिक खतं कसे द्यायचे कोणाला माहिती नाही. आपल्याला आता रासायनिक खत कमी पडलं, नत्र कमी पडलं, सुरत पडलं, बालास पडलं, तर कसं ओळखायचं त्याला माहीत आहे का? तर हा तर तर कसं आहे, बरेचशे शेतकऱ्यांनी अशी विचारलं त्याचं म्हणणं पडते, बरेच शेतकऱ्यांचं कापसाचं पान पिवळं पडले की खत ओळखायचं. आता कापसाचं पान पिवळं पडत का ते म्हणजे त्याचा शेवट होईल ना, ते पिवळं पडणं पाहिजे. आता त्या पिवळं पान पडते त्याच्यानंतर बनतो म्हणून आणखी खूप वेळ लागेल, आणि मग काय होईल की त्यावेळेस कापूस संपून जाईल. कापसाचं झाड फक्त 4 दिवसात समजते तुम्हाला खत द्यायचं की नाही द्यायचं, कोणतं द्यायचं, फक्त ते आपल्याला ओळखत आलं पाहिजे. फक्त 4 दिवसात सांगते आपल्याला कापसाचं तर किंवा कमी व्हायला की जास्त व्हायला, म्हणून आपल्याला ओळखणं महत्वाचं आहे. मी बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात पाहिलं रासायनिक खतं खूपच देते त्याच्यामुळे उत्पादन कमी असते, आणि म्हणून सर्वात महत्वाचं असं की रासायनिक खतं कसं ओळखायचं द्यायचं. म्हणून आपल्याला काय करावं लागलं, त्या शेतात जाऊन त्या कापसासंग आपल्याला एक दोस्ताला करावं लागलं, मैत्री करावं लागलं, त्याच्यासंग बोलावं लागेल, म्हणजे ते तुम्हाला बोलत. आणि म्हणून आपण ज्या शेतात जाऊ तुम्ही एवढं जरी खताचं जरी अजून शिकून गेले समजा तर मी सांगतो की तुमचं उत्पन्न दुप्पट आल्याशी राहणार नाही, फक्त खताचं जरी तुम्ही शेड्यूल वापरले होते. म्हणून ज्यावेळेस आपण ज्यावेळेस शेतात जाऊ ठरवा 4 पैसे ज्यावेळेस उभं राहू त्यावेळेस त्याला आपल्याला 2 गोष्टी सांगते. एक पहिली सांगते आपल्याला की खतं कमी व्हायला की जास्त व्हायली, आणि दुसरी रोपायची. आणि म्हणून आपण काय करायचं की ज्यावेळेस वरचे जे शेगांचं जे पानं आहे तो त्याचं ते पानं कोवळे तोडायचे, आणि एखादा पांढरा कागद असेल किंवा एखादा रुमाल असो त्याच्यावर ते घुंट मारायचं, आणि त्याला असं ठोकायचं, आणि त्याच्यावर जे किडे पडले जे जंतू पडले त्याचंच औषध घ्यायचं. पण आपण असं पोहच करत ना, रामानं सांगितलं गोमानं कोणत्या दुकानदारांना की आपण पवारतच असंच आहे. आणि म्हणून अचूक औषध आपण त्या मार्केटमधून खरेदी करायची की या रोगावरचं. आणि मग आपली काय पद्धत आहे, 8 दिवसाला गेलं की बरेच शेतकरी पाहायचो की 8 दिवसाला जेव्हा फवारण्याला गेलं की परत 8 दिवसालाच आपण शेतात जातो मला पाहतच ना, आणि त्याच्यावर मग 15-16 दिवस जाते. मग आपण एखादं औषध चुकीचा अंदाज रोगच नाही गेला, आणि रोग नाही गेल्यामुळे काय होईल की मग त्याचे पानं करतील की खराब होती तर तांबडं पडत खराब होईल, आणि नंतर आपण काय करतो की मग 8 दिवसाला जातो 15-16 जातो, आणखी मग पुन्हा काय करतो की खर्च खूपच वाढत. आणि म्हणून आपण ज्यावेळेस मार्केटेतून ज्यावेळेस औषधी आणू समजा एखाद्या डॉक्टरनी पेन्सिलीचे जे ट्रेकिंगसाठी इंजेक्शन देते या प्रकारचं 2 पंप अगोदर फवारून घ्यायचे आपण याच्यावर, आणि मग ते जे फवारलेले जे तास असतात त्याला परत त्याच्यावर पाळायचे, त्याला ठोकरून पाळायचं की त्याच्यावरची जी कीड आहे समजा 90% मारायला पाहिजे, तेव्हा म्हणायचं की आपलं औषध चांगलं, नंतर ते पुढे घ्यायचं नसेल तर आपलं ते औषध दुकानदाराला बदलाय घ्यायचं बदलायचं आणि ते फवारायचं. म्हणून औषधाची फवारणी पण तेवढी महत्वाची आहे, झाड निरोगी राहणं तेही महत्वाचं आहे. झाड ज्यावेळेस निरोगी असं त्यावेळेस ते अन्नद्रव्य खूप मोठ्या प्रमाणात उचलते, आणि जर मी पाहतो की 80-90% बरेच शेतकऱ्यांच्या शेतात पाहतो की निरोगी म्हणजे रोगच झाडत असतील त्याच्यामुळे ते काय की अन्नद्रव्य जास्त म्हणजे उचलत नाही तर एका गुंतवणूक बराच वेळ. आणि म्हणून या औषधाचं चालेल. दुसरी गोष्ट मी सांगितलं तुम्हाला की कापसाचं जे झाड आहे
हे चार दिवसात सांगते तुम्हाला तत्कमी वाटलं की जास्त वाटलं म्हणून आपण काय करतो हे जाव असू आता हे जे वरचा टोक आहे कापसाचा वरचा हे आता मोठं समजा हे वरचा जे टोक आहे हे एक फळपाणी सोडते अशी आणि हे फळपाणी सोडून पुन्हा एक वर वाढून दुसरी फळपाणी सोडते याची कालावधी आहे चार दिवसाला तुम्ही खत किती जास्त देऊ किंवा किती कमी द्या फक्त झाड निरू घ्यायचा पाहिजे चार दिवसाला एक झाडाची फळपाणी सोडते चार चार दिवसाला एक फळपाणी सोडते तुमचा जर फर्टिलायझर आधी खूपच जास्त जर झालं तर एक टिचूची रेसा पडते असते इतकी लांब रेस पडते आणि इकडे जे फळपाणी आहे एका टिचूर एक पातळ दोन आणि तीन पातळ जेवढं लागत असतात त्या 15-20-10 लागेल एका फळपाणीला आणि मग हे आपला कापूस लवकर दाटून जाते त्यावेळेस काय असते की आपलं दत्र आपलं खतं फर्टिलायझर खूपच जास्त झालं आणि हे जर ते जर दोन बोटाची जर पडली तर त्यावेळेस काय असते की आपलं खत कमी झालं आणि आपण बरोबर कवा माहिती हे जे तीनच बोटा बसले पाहिजे प्रत्येक फळपाणीचा अंतर तीनच बसा पाहिजे त्यावेळेस काय असते की आपलं खत बरोबर झालं आणि अशाच जर पद्धतीने समजा जर आपल्याला ते कापसाचे झाड सुरुवातीचं आहे चार बोटावर फळपाणी असा पाहिजे आपल्या शेतात येऊन पाहा तुम्हाला इकडली बाई निंदत असते ती इकडली बाई इकडे दिसत नाही पण तुमच्या शेतात जर कापसा जर बसलं तर कुत्रे मांजर चप्पळ आले दिसते आणि म्हणून चार इंचावर फळ शंकरपटाच्या बैलासारखं आहे की पहिली जी दोरी आहे शंकरपटाच्या बैलानं उडी मारावं आणि साकाने तोडावं आणि दुसरी तोडावं फोडली म्हणजे कमी शेकाला देते म्हणून झाडानं चार इंचावर फळपाण्या सुरू करावं आणि 8-8.5 फूट होऊन त्याला 50-60 फळपान द्यावं आणि तुम्ही जर 40 जरी फळपाना लावले 5 फुट लावले तर 4-5-200 फुट सहज येऊ शकते आणि म्हणून या पद्धतीने आपण खताचे नियोजन करायचं आता आम्हाला जर सगळीला बरेच शेतकऱ्यांचे फोन येतात आमचा कापूस पिळा पडला काय करावं आणि म्हणतो खतं द्या तर त्याचं म्हणणं पडलं की आता आम्हाला त्याच्यामध्ये जातात जमत नाही पूर्ण जाळत झालं मग आपण काय करू की नसपूर होतो आपण खतं देतो पाणी तर ते जाळत होते बरसातीला बरेचसे कोणी शेतकरी आमचा कापूस टोळा इतका झाला मांडी इतका झाला कमरे इतका झाला कोणते खतं द्यावं आणि म्हणतो तुमच्या झाडाला फळपाण्या किती आता तर त्याचं म्हणणं पडते कोणी म्हणते 2,000 कोणी म्हणते 3,000 आणि कोणी म्हणते मोजत नाही का मग आता आपल्या जर दुकानातला आपला मालक जर मोजत नाही वानकट झालं का नाही झालं का तर पाहत असू तर आपलं दुकान बसल ना आणि म्हणून शेतकऱ्याला माहिती असा पाहिजे की आपल्या झाडाला फळपाणी नेहमी मोजत असायला पाहिजे आता आमच्या जे शेतकरी सांगितलं आले तर ते फोन करायचे सांगतात की आमचं झाड एवढं झालं आणि फळपाणी एवढं झालं असं म्हणजे टोंगळा पण जे झाड होते त्यावेळेस त्याला 12-14 फळपाणी असा पाहिजे कमरेवर झाड द्यायलाच होते त्याला 18-20 फळपाणी असा पाहिजे आणि 5 फूट जर झालं समजा झाड तर त्याला 30-32 फळपाणी असा पाहिजे तो आपल्याला बरोबर आपलं खत झालं समजा पण आपल्याला सांगितलं जाते की 5-6 दिवसात जर तुम्ही खत नाही लागले तर कापूसच वाटणार नाही आपल्याला गहूच वाटते बरोबर झाले बरोबर साहेब आता उदाहरणार्थ आपल्या कापसाची लागवड मागोपुढे तर बऱ्याच शेतकऱ्यांची होते मग आता काकाचा कापूस यांच्या पोटात 15-20 दिवसांनी लवकर लावलेला आहे मागं पुढे तर लावतोच नाही आणि यांचा कापूस 15-20 दिवसांनी मागून लावलेला आहे मग काय होते की शेतकऱ्याला आता यांचा 15 दिवसात ज्यावेळेस कापूस लवकर लावल्यामुळे हे काय होते की झाड खूप झपाट्याने वाढते खूप फेवलं होते झाड आणि मागचा कापूस मागच राहते मग त्या धुरेच्या शेतकऱ्याचं ते पोटातच दुखते नंतर मग काय करते मागून लावलेला शेतकरी मग त्याला नंतर टाक खत टाक आणि एका महिन्यात त्याच्या पुढे नेऊन धंद्या शेतमत करत आणि मग नंतर ज्यावेळेस आपण एखाद्या मीटिंग वगैरे कुठं फारा फिरवत असतो त्यावेळेस काय म्हणतो अरे काय रे रामाची कापूस मी आपण 15-20 दिवसात नाम घातो मी कापसा त्याच्या कापसाला दाबलंच म्हणतो असं दाबलं म्हणजे काय झालं हळपाण्या वाटल्या का त्याच्या त्या डिस्टन वाटलं ते नाही दाबत ते आपल्याला दाबत आणि म्हणून एवढ्या अंतरात इतक्या फळपाणी असायला पाहिजे सर्व घरी नाही फळपाणी आणि म्हणून या पद्धतीने जर आपण खतं जर केले तर हे आता शेवटी आपण 3-5 युरिया पण टाकायला होते त्याचे खूप काय कारण आता वेळ कमी पडते आपण जर बोलतो म्हणलं तर ते खूप बारीक बारीक होते आता आणि म्हणून या पद्धतीने आपण खताचं नियोजन करायला पाहिजे आता ही जी लावण पद्धती आहे आपण खूप बारीक बारीक गोष्टी अभ्यास केला आणि त्या पद्धती पण खूप आपण बारीक बारीक गोष्टी हे केले सांगणार आता आपली जी पद्धत आहे तर तो
आणि म्हणून त्या पद्धतीने आपण खत मला फार विसरण्याची सर्व आहे. आता ज्यावेळेस आपण अंतर आहे हलक्यासाठी आपण काय करतो की तीन फुटांना सर सगळ्यात असं म्हणतो उत्तर दक्षिण आणि प्लॅन टू प्लॅन रोड टू रोड एक फुटाला लावतो. मग या पद्धतीत काय करायचं की म्हणजे एक दोन याच्यावर आपल्याला कॉर्नर दोन चार कॉर्नर करायचे दोन जेव्हा खत द्यायचं तर त्यांना काय करायचं की तीन फुटांना सरसरीत असं लावायचे दोन सोडायचे एक लावायचे दोन सोडायचे एक लावायचे. त्याच्यावर जर आपल्याला आणखी जास्त व्यवस्था जर करायची तर चार फूट आणि सहा फुट एकतात चार नंतर सहा नंतर चार नंतर सहा असा आहे. आणि वरितात जर आपल्याला आणखी जर व्यवस्था करायची असेल तर आपण पाच एक आणि सात एक या पद्धतीत कापसाचा वापर करायचा. आता मी काय केलं की बऱ्याचशा शेतात ज्यावेळेस प्रयोग केले असं प्रत्येक गोष्टी जर प्रत्येक याच्यात सहा बाय एक कापूस लावला पाच एक लावला तीन बाय तीन लावला एकदा एका एकरमध्ये आठ पाकिट पण लावून त्याची साईडची शेते पण फुटली होती पण आवडत नाही बसला. आणि मग एक वर्ष काय केलं की मी चार फुटांना सरसकट तास म्हणले दोन तास लावले एक सोडलं दोन तास लावले एक सोडले आणि त्यावेळेस मला अठ्ठावीस क्विंटल सुरुवातीला आणि सहा क्विंटल जिंकल्यास असा चौतीस क्विंटल चालू झाला. पण आपण काय करत गेलो यावर्षी काय चुकलं ते पुढच्या वर्षी दुरुस्त करत गेलो. मग त्यावर्षी काय चुकलं की आठ फुटाचा पट्टा थोडासा जास्त लागला आणि चार फुटाचा पट्टा मिळून लागला. मग दुसऱ्या वर्षी काय केलं की ज्याला आठ फूट आहे त्याला सात फूट केला आणि चार फूट आहे त्याला पाच फूट केलं म्हणजे आठ चार बारा सात पाच बारा झाडे शतके तेवढी ठेवली. नंतर मग टेलिफोन पद्धतीनं बांधून काढला आणि त्यावेळेस मग मला एक वाजपर्यंत आवाज आला आणि असं वाटते का त्यांनी पद्धत बदलायचं काम नाही. आता या पद्धतीत बरेचसे फायदे आहेत. आता काही शेतकऱ्याला आमच्या शेतात आला की ते असा मोठा पट्टा वाटते आणि त्या पद्धतीत आम्ही लावलं पण करा म्हणजे या पद्धतीत पण ते शेतकरी तयारच होत नाहीत कारण ज्ञान अपूर्ण होणार. तर त्याला या पद्धतीत लावल्यानंतर त्याच्या म्हणणं पडते की आमचा हे पट्टा आमच्या शेतात मिळतच नाही. मग आम्ही म्हणतो बा तुम्हाला एखादं कोणी फाशी द्यायला का नाही मग एखाद्या शेजारी तुमच्या पोलीस केस करायला का नाही मग तुम्ही लावता का सर तर कोणी म्हणजे तीन बाय तीन लावतो कोणी म्हणजे चार बाय दोन लावतो. आता कोण्या गोष्टीला गणित असा पाहिजे एक हजार एकोणनव्वदचा एक फुटा त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फुटला जर आपण घातलं तर झाडाची संख्या येऊन जाते. म्हणून तीन बाय तीन जर कापूस झाला तर नऊ स्क्वेअर फूट झाड बसावे जवळपास चार हजार आठशे झाड बसावे. मग आय म्हणतो तुमच्या झाडांच्या पडता खूपच चांगला आहे फायदा आहे कारण तुमची झाडं कमी आहे. आणि म्हणून या पद्धतीत आपण कसं केलेलं आहे की या पद्धतीत बरेचसे फायदे कसे आहेत की या पद्धतीत एक पाच एक सात एक पाच एक सात बसते आणि याच्यामुळं काय झालं की दोन फटे मोठे असल्यामुळं ही जे सूर्यप्रकाशाचं जे किरण आहे ते प्रत्येक पानावर पडते. तुम्ही आपल्या शेतात या ते गुडापासून ते शेड्यापर्यंत माल चालूच राहते प्रत्येक फांदे चालू राहते तर पण तुमच्या शेतात पाहिजे चार तुमच्या खालचा माल पुरत बंद होते आणि बरेच माल लागते पण आमच्या शेतात होत नाही असं मला वाटतं. तुमच्या मोबाईलमध्ये हे राहतं चित्रही भेटते त्याने आणि मग याला सूर्यप्रकाश भरपूर भेटायला कोटेशन करण्याची क्रिया वाढली आणि मग काय झालं की झाड पण खूप वाढायलं आणि बोर्ड पण खूप मोठा असल्यामुळं बोर्डाचा आकार तिरपट वाढायला या पद्धतीमुळं. ही पद्धत कशी आहे की जसं आता की सहा स्केअर फुट म्हणजे सहा फुटावर झाड बसते सहा स्केअर फुटवर त्या पद्धतीत सात हजार दोनशे साठ जास्त बसून सूर्यप्रकाश मोकळ्यावर खूप जास्त बसते या पद्धतीत. या पद्धतीत सहा फुटावर एक तास आहे आणि बाकी आपण पाहतो की ड्रिप टाकतो म्हणलं तर तीन फुट येते फुटे चार येते ड्रिपचा पण खर्च कमी व्हायला आपल्याला सहा फुटावर निंदायचा पण खर्च कमी व्हायला तास कमी बसल्या कमी पाणी असल्यास आपल्याला जास्त क्षेत्र उलित व्हायचं आहे. आणि आता सांगतो म्हणतो आता बरेचसे फायदे आहेत की आम्ही याच पद्धतीत आपण या कापसाचं उत्पन्न शंभर टक्के वाढू शकते आणि वाढलेलं आहे प्रत्येक भागात आता त्या पद्धतीत एक विक्रम होईल असं असं मला वाटतं की म्हणून खूप उत्पन्न वाढलं म्हणून या पद्धतीत आपण या कापूस लावायचा. आता बोर व्हायला नाही आणि म्हणून काय काय शेतकऱ्याचं म्हणणं पडते की मग तुम्ही तर पाच एक आहे सहा एक आहे सात एक आहे स्क्वेअर फूट आहे तर मग आम्ही पाच एक सहा एक लावलं तर चालत नाही का आहे मग तर चालत नाही कारण चाळीस अधिक वीस असा साठ टक्के आम्हाला जर वापरायला पडते. याचं कारण कसं आहे तुम्ही तुमच्या शेतात जाऊन पाय एखादं बैलानं किंवा अवताला जर झाड पडलं असं समजा थोडंसं
तर त्याला अनेक शेतकरी उभं पण करते, त्याला झाड पडू देत नाही. त्याला झाडाला पाहते थोडा जागा खूपच मोठा असते, थोडा जागा तिरपट असते आणि फळकांचे फार डिस्टन्स कमी कमी देतात. एखादी पपईचं झाड पाहतो की जर वाकलं असेल त्याला तर फळं जास्त नाही. आणि म्हणून आपण काय केलं, त्याचा एक प्रयोग केला. जसं एक पडलेलं झाड आणि त्याच्याजवळ उभं झाड, याला आपण एक जाळी तयार केली आणि त्या दोन्ही झाडं टाकली आणि नंतर याची वेस्टनी बाळाला ते कापूस वेचू देत नाही आणि शेवटला ते कापूस येतात. तर त्या पडलेल्या झाडाचा 60% आवडी त्याचा येणार आणि उभ्या झाडाचा म्हणजे कमी आवडी देणार. दुसऱ्या वर्षी मग आपण काय केली, त्या दोन पद्धती, उदाहरण आपण 8 तास लावले आपण, तर 4 तास त्याला बाया लावून 5 फुटातून 2 फूट ढकली असेल पायाला. आणि नंतर पण आपण त्याचा वेचणी आली केली तर तेव्हा पण ते ढकलल्या कापसाचं 60% आवडी जास्त नाही. मग आपण याच्याकडे पाहिलं की आवाज वाढण्याचं कारण काय, मग त्याच्या आपण बारीक बारीक गोष्टी शोधत गेलो तर ते तेव्हा लक्षात आलं की ज्यावेळेस झाड असं दबलं दबलं की दुसऱ्या तिसरी या झाडाचा असं शेटा वागते की झाडाकडे संतुलन हे करते ना. आणि ऊस एखादा पाहतो की आपण असा उतरफट आता ते नंतर ऊस असा इकडे परत वाकत येते ना. आणि त्या वाकल्यामुळं काय झालं, इथं झाड वाकल्यामुळं 70% याचा प्रवाह थांबतं आणि 30% पुढे जाते. आता एवढा प्रभाव आहे, समजा आपल्या जर दरवाजातून जायचं असलं समजा तर वेळ लागेल ना. याच प्रकारचा एक दरवाजा तयार होते. पण कापसाचं मुळा अन्नद्रव्य घेणं बंद होते आणि मग काय होते, अन्नद्रव्य घेणं चालूच असते पण याला काय होते की पुढं जातात जमत नाही, पुढचा प्रवाह इथं थांबलेला आहे, याचा काम बंद होत आहे ना. आणि म्हणून हे प्रवाह बंद झाल्यामुळं काय होते की आता हे जे प्रवाह जे झाला समजा तर इकडल्या फळफांड्या असतात ते मग याची फळफांड्या खूपच मोठ्या असतात, 5-7 फुटाची एक एक फळफांडी होते, खूप मोठ्या फळफांड्या होतात. त्याचा बुडाचा आकार पण वाढते आणि बुडाचा आकार पण दीडपट वाढते आणि या फळफांडीला असे तापटिपट पण अशा फांद्या लागतात आणि एका जागी जोड पण फळफांडे लागतात, असे 2 लागतात एकाशी. आणि म्हणून काय होते की 40% आवेज वाढतो. आता 20% आवेज कोण वाढला की आपण सर्वात जास्त जर फवारण्या करत असं खर्च करत असेल तर बुरशीनाशकावर. आणि आपण पाहतो की जे बुरशी येते कापस कोंडाला ते बुरशीच नाही आणि बुरशीवर औषधही नाही. तुम्ही रोजच त्याच्यात गुडवलं काढलं तरी ते बुरशीच्या नावाला तुम्ही जितके वेळ बसाल बसले तर तेही सांगेल की त्याचं कारण काय पातळ पडण्याचं. आणि म्हणून काय झालं की झाड आता आपण दाबल्यामुळं त्याचं बूट मोठं झालं, पण माझ्या ताकदपट झाल्या त्याच्यामुळं काय झाली या झाडा ताकद खूप आली स्ट्रॉंग आली. आपल्या शेतात येऊन पाहा तुम्ही एवढं जरी बोंड असलं तरी त्याला जे फुल चिपकलेलं सरकत घेऊन निघतीच. आणि एखादं जरी पातळ पडलं तर तिथून आमच्या त्या याच्या जागेवर फांदी निघते असे, त्याला 2-3 बोंड लागतात परत समजा. आणि म्हणून काय झालं की त्याच्यात 80-90% बुरशी कंट्रोल झाली आणि म्हणून काय झालं की 40-20% या पद्धतीत आपण या पद्धतीमुळं समजा उत्पन्न वाढणार. आता आपण ज्यावेळेस आपण माती परीक्षण म्हणतो माती परीक्षण करणं गरजेचं आहे. पण माती परीक्षण जरी केलं आपण तरी प्रत्येक पिकाला एनपीके अलग अलग लागते. केळीला गरज जास्त लागते, कोणत्याला नत्र लागते तर कोणत्याला पाला जास्त लागते. तर काय काय आपण मी पाहतो ज्यावेळेस शेतकऱ्या शेतात जातो त्यावेळेस काही शेतकऱ्याचं जे भारीचं शेत खत असलं रासायनिक खत ते खूपच चांगलं होतं आपण त्याला. मग आम्हाला छाती बघून सांगतात की आम्ही त्याचं डीएपी टाकलं होतं त्याला 1 पोते 2 पोते 3 पोते आणि 150 डीएपीशिवाय आम्हाला खतच आवडत नाही. आता डीएपी जास्त टाकलं सुपर फॉस्फेट जास्त जर टाकलं तर काय होते की त्या कापसाचं झाड आहे की त्याचे पाण्याची खूप मोठं पाणी पडते पळसा सारखे असं मोठं खूप जाड पाणी पडते आणि बरेचसे शेतकरी काय कापून जोरदार आहे त्या पळसासारख्या पाण्यासारखे डाबच्या डाब पाणी पडले होते ते डाब पाणी पडले सांगते नाही. कारण काय त्या पानात अन्नद्रव्य खूप जास्त हे जाते आणि माल जिथं मोठं उठलं आणि तिथं अन्नद्रव्य कमी जाते. दुसरी गोष्टी पानाचा एवढा डाकुळा होते की मग त्याच्यात पांढरी माशी हिरवे मोडी किडी असतात किंवा ती तेवढी केवढी किडी आहेत समजा हे खूप मोठ्या प्रमाणात होते आणि आपण मग तिथेही फवारणीचा तर खर्च खूपच वाढते पण त्याचा रिझल्ट पण त्या प्रमाणात भेटत नाही आणि मग कापूस आपल्याला सोडून देत द्यावं लागते. आणि त्यावेळेस म्हणायचं की आपलं सुपर आपलं पोटॅश आपलं सुपर फॉस्फेट खूप जास्त प्रमाणात आहे, कापसाचं पाठ पतला असा पाहिजे थोडं. दुसरी गोष्ट नत्राचं जर प्रमाण जास्त झालं नत्राचं प्रमाण जास्त झालं तर ते डिस्टन वाढतं म्हणजे फळपाण्याचं अंतर खूप वाढते जास्तीत जास्त वाढते. त्यावेळेस म्हणायचं की आपलं नत्र जास्त झालं एखाद्या वेळेस आपलं
किस्टर जर दोन्ही तीन चार पडले तर त्यावर तुम्हाला तर थोडंसं वाढून घ्यायचं आपण त्यावेळेस थोडं जास्त झाले काय ते झाले शेत हलका असलं तर त्यावर नत्रांचं प्रमाण वाढून घ्यायचं. तिसरी गोष्ट सर्वात महत्त्वाचे तीनच घटक आहेत ना एनपीके आणि दासमिसोईस आपण सांगतो किंवा जमीन ते भरपूर हाय पोट्यास त्या पद्धतीने पण पोट्यात जर कमी जर पडलं तर ते पातळ फूल जे पोट आहे ना त्याच्यावर एक कवर आहे काटेरी असे काटे काटे करत असायचं ना तर तुमचं पोट्यात जर कमी पडलं तर त्याचे काटे फारच कमी कमी पडतात आणि त्यावेळेस म्हणायचं की आपलं पोट्यास कमी झाले आणि मग आपल्याला त्या झाडावर समजत आहे आपल्याला की एनपीके आपल्याला आपण त्या पद्धतीने आपण टाकू शकतो. तुमचं त्या कापसाच्या झाडाला कापूस झाड म्हणतो आपण खूप नाजूक खूप सेन्सिटिव्ह पीक आहे म्हणतो म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने किंवा एखाद्या शास्त्रज्ञानं हिच्याकडं आपण बघितलंच नाही. कापसाचं पान एकदम पिवळसर पतला असायला पाहिजे कापसाचं पान पिवळसर पतला असायला पाहिजे आपण जर हातात जर धरलं असेल तर आपल्या हातात असं खेळलं पाहिजे कोरडं नाही पाहिजे कापसाचं पान. मग आपण एवढं कापसाचं पान चांगलं असते रिजन बी चांगलं असते मग आपण एखाद्या दुकानदाराला सांगतो की एखादं कापूस वाढत नव्हतो आपला आपल्याला सवय पडली की रोजच कापूस वाढणार मग आपल्याला एखादं त्याने खत वगैरे दिलं मार्केटमध्ये दिले वर खत दिले की लगेच चार दिवसात कापसाचा एकदम आणि आपण काय करतो काय जोरदार आणि काय डार्क कापूस पडला आपण यवतमाळला 9 तारखेला कार्यक्रम सांगितलं की कापसाचं पान आपलं कापसाचं झाड खूप नाजूक आहे याचं उदाहरण सांगतो तुम्हाला की आम्ही 60 मिलीच्या वर दिवस एका परंपरा सोयाबीन 7 तारखेला वर्धा आणि 9 तारखेला यवतमाळ आहे आपण तिथे येऊ शकतो 50-60 मिली आम्ही दिवशी मारतो पण कापसाचं असं पीक आहे 2 मिली 9 तारखेला वसंतराव ऑडिटोरियम जवाहरलाल दर्डा हॉल एकाच जागेवर पाहते मग कापूस 2 मिली कोटा आणि 60 मिली तिथे सकाळी 9 ते 1 च्या दरम्यान कापूस इतर पिका पडतात किती नाजूक किती सेन्सिटिव्ह आहे ना मग तरी आपण त्याच्यावर टाकतोच आणि मग काय होतं की आपलं ज्यावर शेत काळ डार्क ज्यावर पान पडेल कापसाचं तुम्ही पहा शेतात ज्यावर ते डार्क पडलेले कापसात त्याला तोडा तुम्ही आणि त्याला असं दाबा त्याच्या असे तुकडे तुकडे पडतो कारण त्या पाण्याची जाडी खूपच वाढते आणि पान जाड झाल्यामुळं त्याला जे काय सूर्यप्रकाशातून हवेतून जे काय बरेचसे घटक घ्यायचं असेल जसं आपण उदाहरणार्थ प्रकाशन संशलन करण्याची क्रिया म्हणून मंदावते आणि झाड मग हळूहळू खराब होते आणि म्हणून कोणतेही मायक्रोटस वगैरे त्याच्यावर चालतच नाही अजिबात आणि म्हणून आपण काय करायचं की कसं आपला खर्च कमी होते आणि उत्पन्न कसं जास्तीत जास्त वाढते याच्यावर आपण भर द्या पाहिजे. आता आपण याच्यात बरेचसे आता प्रातिक्षिक तुमच्या शेतात ठेवणार आहोत काकासाहेब येणार होतं सगळ्या गोष्टी येणार होतं आणि त्याच्यात आपण या भागात आपण दाखवूच पण आपल्याला त्या हिशोबाने आपण एक गटाची स्थापना करून एक आपण याच्यात इन्वॉल्व्ह होऊन आपण रजिस्ट्रेशन सर्वात महत्त्वाचं असे पूर्ण वरे जाते तर आपण शेतकरी भाषेत डोपा पाहिजे डोपात झाली म्हणजे तर अशा वेळेस मला शेतकऱ्यांनी कोणी येते मला कापूस खूपच चांगला होता पण त्याचे पानं वरेच गेले होते काय झाले मग आपण तो पाय घाला सूर्य मोठा ढगा असा तर ते बरोबर आहे मोठा ढगा आणि म्हणून ज्यात लक्ष देते की आपलं सूर्य सांगत्या कापसाचं केवढं भुकणार आहे सूर्य पूर्व आणि पश्चिमी तर जास्त राहते फक्त दोपारच्या पाळी वर येते आणि असा ते सूर्य पूर्वतून पश्चिमी जात असल्यामुळे बॅटरीसारखी आपल्याला एक सूर्यप्रकाश देते आणि दुसरी गोष्ट आपण जसं मी तुम्हाला मी सांगितलं की आता उदाहरण दिलं की त्या सूर्यप्रकाशातून त्याचं केवढं भुकणार आहे मग आपली जे पदार्थी आहे कापसाचं झाड आहे ते असं पूर्व पश्चिम आहे एकाच एक माणूस आहे ना सर मग सकाळच्या जारी ज्यावेळेस सूर्य निघते आणि तिच्या मागची जे पलाठी आहे पाठीमागची ही जे पाठीमागची जी पलाठी आहे हिला ती सूर्य दिसतच नाही आणि तिला दिसत नसल्यामुळे काय होते की मी जसं तुम्हाला उदाहरण दिले की तुम्ही मला इकडे इकडे होऊन पाहिले तसे मग इकडल्या अँगलमध्ये वाढते इकडल्या अँगलमध्ये वाढते आता इकडल्या अँगलमध्ये वाढले म्हणजे काय झालं की तिच्या पाण्यात आहे वाढले तिचं डिस्टन्स वाढतं पण माझं डिस्टन्स वाढतं आणि नंतर मग पट्टा मिळाला की आपण आयोजन केला मग आपण म्हणतो की त्याला पूर्व पश्चिम सूर्यप्रकाश जास्त भेटायला तर मग त्याला उत्तर दक्षिण काळा जायला म्हणतो म्हणजे सूर्यप्रकाश भरपूर भेटायला का दुसरी गोष्ट पूर्व आणि पश्चिममध्ये जास्त सूर्य असल्यामुळे काय होतं की सकाळच्या ज्यावेळेस सूर्याची सावली पडत तर त्यावेळेस ते पट्ट्यात इकडून पडते आणि इकडून इकडं पट्ट्यात जास्त सावली पडते जसे की उदाहरण एखादी कोंबडी आहे तिचा आणि फुलं देतात त्या पोटात सुरक्षित राहते ना अशाच प्रकारचं कसं आहे की जेवढे कापसाचं झाड जेवढं लांब सावली जाईल त्या सावलीच्या समजा सानिध्यानं तिथे जे तंतुमुळे असतात ते अन्नद्रव्य घ्यायला देतात जेवढं सावली लांब होत आहे तेवढं अन्नद्रव्य जास्त घ्यायला
कारण ही तिची सावली खूप लांब पडते, त्याच्यामुळे काय आहे की खूप मोठ्या प्रमाणात आनंददायक पण उचलते त्या पद्धतीत, आणि मग खूप छान एनर्जी होते. आता सुरेश त्याच्या बोलतो बोलतो खूप वेळ लागेल, तर तुम्ही जर असे प्रश्न जर केले विचारले नंतर तर मी सांगेल समजा. आणि म्हणून उत्तर दक्षिण याच पद्धतीत आपण लावण करायला पाहिजे. आता ज्यावेळेस आपण शेती करतो, शेतीचा धंदा खूप सोपा आहे, या धंद्यात नकल होऊ शकते. धुऱ्याचा शेतकरी काय पारायला आपण पंतप्रधान टाकायला आपण करू शकतो, पण बाकी गोष्टी करतो म्हणून जर प्रत्येक गोष्टीच्या भित्र घ्यायला लागतात. आणि मग आपण आज्यानं शेती केली, वडिलानं शेती केली, आपण ज्यावेळेस शेती करायला येतो तीन पिढ्याचा ज्यावेळेस आपल्याकडे अनुभव असते, आणि मग एखादा आपण त्या दुकानदाराला किंवा एखाद्या इतर तज्ञाला दाखवतो पाणी दाखवतो की ज्यावेळेस आपण तरुण, आणि बाकीच्या ज्या लोकांच्या जे धंद्यात आहे आपण एखाद्या डॉक्टरला म्हणलं की नाही हे इंजेक्शन द्यायचं, ते म्हणजे आपल्याला तू पण शहाणपणा करणार. मग आपल्याकडे तीन पिढ्याची आपल्याकडे शेती आहे, मग आपण ते कोण होय म्हणायचं, आपण गेलं की कोण तू याच्यात शहाणपणा करणार, आपल्याला अनुभव असा पाहिजे. मग आपण अतिवटात गोष्टीतच आपण जरी गेलं पाहत नाव त्याच्याकडे, आणि मग त्याच्या जे गोष्टी आता चार गोष्टीमुळं आपल्याला जे चार गोष्टी सांगतात तज्ज्ञ लोक, त्या चार गोष्टीमुळं सर्वात आरोग्य नाही. ते चार गोष्टी कोणत्या सांगतात? पहिल्यांदा सांगतात की बेसर डोस द्या, म्हणजे पेरकाशच खत द्या. काही काही सांगतील की त्या ढेकळवरतीच खत द्या रासायनिक खत. दुसऱ्यांदा सांगितलं की आपल्याला 5-6 दिवसात सगळे खत टाकतात. तिसऱ्यांदा सांगतात 5 फूट पुढ्या झाली की शेणे गोळा. आणि चौथ्यांदा जसं की लिओ शिराच्या विकेला बाकीचे जे टॅनिक वगैरे बरेच असतात मार्केटमध्ये, हे टाकल्यामुळं रोग आपल्याला तिथं उत्पन्न कमी होतं. आता हे आपण सगळ्या गोष्टी केलेल्या तर प्रॅक्टिकल केल्या एक एक गोळीचं हे करून. आता आपण सुरुवातीला जर खत जर दिले तर 1 फूटपर्यंत फळ पाडत लागत नाही, जमिनी बसून 1 फूटपर्यंत फळ पाडायला लागत नाही. आणि त्याचं डिस्टन्स जे आहे फळ पाडण्याचं डिस्टन्स आहे ते खूप लांब 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 पडत जाते, आणि साईडच्या फळ पाणी पण वाढत जातात. जसं की एखादा रोड असला आपल्याला समजा सरकारचा रोड असला आणि आपली जर गाडी कळवायची असेल तर 100-125 स्पीडमध्ये खूपच धोकात जाते, तसं ते संकतीला ते अन्नद्रव्य घेऊन जाते. आणि सुरुवातीलाच आपलं खत दिलं, आता आम्ही 3 दिवस कोणतंच खत देत नाही, 25 फवारणी करतो म्हणजे खतं टाकली की रोग सुरू. मग तुमचं पहिल्यांदाच खत आहे सुरुवातीला, मग ते खत रोग सुरुवातीलाच. मग तुमच्या कापसाचे पाहतो बऱ्या शेतकऱ्याचे किती बारीक ज्या 30-35 दिवसाला बारीक बारीक मुसा पाहतो का, पण त्याच्या पडलेल्या दिसतात त्याचे खाणे पूर्ण मोठा कापूस झाले की त्याचे खाणे मोकळे दिसतात. मग आपण काय म्हणतो की एखाद्या कंपनीवाल्या केलं किंवा एखाद्या दुकानवाल्या त्याला आपण फसवलंच म्हणतो. आणि 4,000-5,000 आपले झाडाची संख्या असते, पण लाखाला कोटी नसून तर आपले गवत तयार राहतात. आम्ही काही शेतकरी बघते एवढं गवत झपाट्यानं वाढते की तनफटत ते वाढते, कारण आपण सुरुवातीलाच खते देतो. आपण काय करतो की लांब जेवढे त्या पद्धतीचा आहे. आणि साहेब मी तुम्हाला एक तासाभरात फोन केला होता, एका शेतकऱ्याला मिळवायचं आहे तुम्ही 5-6 दिवसाच्या पुढे खत जास्त लागतात. मी एका तासाभरात फोन करतो. बोंडाच्या हिशोबाने खत द्यायचे, जसे जसे बोंड लागतील आपल्या कैऱ्या लागतील या हिशोबाने आपण खत द्यायचे. आता खत कसे द्यायचे मी प्रत्येक गोष्टी सांगेन तुम्हाला. आणि मग त्या बोंडाच्या हिशोबाने कैऱ्याच्या हिशोबाने आपण खत द्यायचे. उदाहरणार्थ आपल्याला 100 लोक जीव घालायचे असेल समजा कार्यक्रम 100 लोकांचा असेल तर आपल्याला 100 लोकांचा शेपा करावा लागेल ना, आणि म्हणून त्या गोंड्याच्या हिशोबाने खत द्यायची. नंतर 5 फूट पदार्थ झाले की शेटे फुडा होतो. तुमच्या इकडे शेटे कुठे फुटते काय फुटते सांगू काय फुटते. आता ज्यावेळेस आपण झाडाची ज्यावेळेस शेटे खुडतो 5 फूट झाला झाड की त्याचा आपण शेंडा फुटला. आता ज्यावेळेस शेटे खुडतो त्यावेळेला त्या झाडाला 22 फळपाने असतात, 20-22 फळपाने असतात ना, आणि शेंडा फुटला की मग एक 8-10 दिवस बसत असते, 15 दिवस खूप करून द्या. मग काय झालं की मी तुम्हाला जसं सांगितलं की सूर्यप्रकाश खूप महत्त्वाचा आहे, सूर्यप्रकाश खाली जातच नाही बुडापर्यंत जातच नाही. कापसाचं झाड प्रत्येक पानावर सूर्यप्रकाश पडला पाहिजे, म्हणजे
त्याची कोटेशन करण्याची क्रिया खूप मोठ्या धुमाची होती आणि फुकटा जाणं तरी खूप घेत होते ना, आणि प्रत्येक पानावर त्याचा सूर्यप्रकाश पडलाच पाहिजे. आणि नंतर मग काय होते की मग सूर्यप्रकाश एक आयडी पान होते, त्याला सूर्यप्रकाश पडत नसल्यामुळे मग ते पानं आपले पिवळे पडतात आणि मग ते खालून भोंगळाच कापूस होते बस, म्हणजे पूर्ण त्याचे पानं गळून होते ना. आणि लहान मुंड जे असते ते म्हणजे ते असे जागेवर बारीक बारीक तर खूप घेते. एखाद्या आवळी जर पाणी पडलं तर 2-3 फुटापर्यंत बोंड पण सडते. आणि आपण पाहतो की मधल्या जे भागात असते बोंडची साईज खूप कमी असते, आपल्याला मधात एखाद्या वेळेस लागलंय जरी नाही तर कापूसाला बोंड जर लागलं नाही कारण काही कृषी म्हणा पाणी म्हणा, पण वरच्या भागात जे असते ना वरच्या शेंबेला तुम्ही येऊन पहा आपल्या 1-2 फुटात जेवढे 100-300 बोंड असते ना, आणि वरे 100% लागते ते बोंड. कारण काय की त्याला सूर्यप्रकाश हवा भरपूर भेटत असल्यामुळं ते वरे बोंड देते. आणि नेमकं काय करतो की आपण ते फाकून टाकतो जास्त लागणार. दुसरी गोष्ट सर्वात आवेग जर घ्यायचा असेल तर सर्वात एकच गोष्ट महत्वाची आहे की तुमच्या फळपाने किती असा पाहिजे. आपला आपल्या शेतात या तुम्हाला कुठेही 60 फळपाने बनवून जातो 60 फळपाने, आणि तुम्ही काय केलं की 22 फळपाण्यावर आपण त्याला कट केलं, पण तुम्ही 40 जरी फळपाण्या लावल्या तरी 20 फळपाण्याचं कुटुंब नियोजन झालं ना, आणि ते नेहमी जास्तीत जास्त येणार तेच फांदे आणि तेच कट केलं आपण. आणि चौथी गोष्ट महत्वाची म्हणजे कसं आहे की आज इथं पाऊस पडू नये मी इथं आपण उपस्थित झाले राहील ना एवढा क्विंटल कापूस असतात तर 5 क्विंटल जरी उत्पन्न वाढलं तरी बस झालं आपण या आशेनेपर्यंत आलो की नाही, 5 क्विंटल उत्पन्न तरी वाढतच बस झालं. तसंच ते कापसाला पण असे आहे ना ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या सूर्याभोवती फिरते ना ती इकडं सकाळी इकडं संध्याकाळी इकडं. कारण काय कापसाचं झाड पुढा पडून आम्ही शेण्यात हवे चांगलं द्रव्य घेते ना, आणि म्हणून त्या सूर्यप्रकाशातून हवेतून त्या शेण्यामार्फत त्याला बरेच घ्यायचं असते आणि नेमकं आपण ते शेण्याच फुडला म्हणजे त्याचं जे मस्तक आहे समजा ते आपण हे केलं ना कापलं सकाळ आणि म्हणून शेंडी म्हणून सोबत चुकी. आता केमिकलचं तर बरंच वर सांगितलं आहे. आता म्हणून जर आपलं जे रान हलकं असेल आपल्याकडे निघल्यापासून 5व्या दिवशी हलक्या रानासाठी 25-26 दिवसाला पहिल्यांदा खाद्य असेल, दुसऱ्यांदा काळीच रान असेल तर पहिला बेसन खत 30 दिवसाला द्यायचं, मग आपल्याकडे गांडूळ खत आहे मिरची पिवळा आहे हळदीची पिवळा असं बरेचसं काही जर पिवळा असेल तर 35-34 दिवस आपल्याला कोणतेही रासायनिक खत द्या जवळ. आणि नंतर उदाहरणार्थ आपण जरा 30 दिवस आता हे जे मी खतं सांगी ते 30 क्विंटलच्या पुढचे आता तुम्हाला वाटत की बाप एवढं खत म्हणजे काय कापूस करून जातो. सुरुवातीला 30 दिवसाला 1-10-26-26 आपण जे बॅग द्यायची आहे चढ्याच्या दिशेनं झाडापासून 6 इंचाचं दूर खुशे पद्धतीने द्यायचं. बाईच्या एका मुखीत 5-6 झाडं करायची, एका एकासाठी 50 किलो. आणि आपण ज्यावेळेस खतं देऊ आता इकडचे हे 12-14 दिवसाच्या फरकाने खतं द्यायचे, थोडे द्यायचे पण 12-14 दिवसाच्या फरकाने द्यायचे. दुसरा डोस 5-6 पट्ट्यामध्ये 1-8 करून द्यायचं कारण आपल्याला कमी खर्चात झालं पाहिजे, मजुरी इतकी झाली पाहिजे आणि रान पण दुप्पट पेरण्याचं झालं पाहिजे. म्हणून सरच्याने किंवा मोग्याने आपण म्हणतो तसं 5 फुटाच्या पट्ट्यात 1-10-26 बॅग द्यायची कोरी. तिसरा डोस 1-10-26 5 किलो सल्फर, चौथा डोस 1-10-26 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट, पाचवा डोस 1 DAP 1 पोटे असा आणि 6वा डोस 1-3 बॅग युरिया घेत होतो. आता युरिया 3 बॅग ज्यावेळेस देतो आपण त्यावेळेस त्या झाडाची वय त्याचं 70-80-90 दिवसाचं वय होतं आणि या 90 दिवसात जर तुमच्या जर पराठीला 70-80 तर बोंडाची सरासरी असेल तर त्यावेळेस 3 बॅग युरिया लागते, 50-60 जर बोंडाची सरासरी असेल तर त्याला 2 बॅग लागते आणि 3-4 जर बोंडाची सरासरी असेल तर 1 बॅग खत लागतो. आता ही जी मी खतं सांगितली हे आंधळ्याला काठी चालणार आहे पण तुम्हाला ठरवायचं निसर्ग कसा चालला तुमची शेती किती भारी आहे किती हलकी आहे आणि म्हणून ते तुम्ही ठरवायचं. पण रासायनिक खतं कसे द्यायचे कोणाला माहिती नाही. आपल्याला आता रासायनिक खत कमी पडलं, नत्र्या कमी पडलं, सुरत पडलं, बालास पडलं तर कसं ओळखायचं त्याला माहीत आहे का? तर हा सर तर कसं आहे
बरेचसे शेतकऱ्यांनी अशी विचारलं त्यांचं म्हणणं पडते बरेच शेतकऱ्यांचं कापसाचं पान पिवळं पडले की खत ओळखायचं. आता कापसाचं पान पिवळं पडत हो ते म्हणजे त्याचा शेवट होय ना ते पिवळं पडणं पाहिजे. आता त्या पिवळं पान पडते त्याच्यानंतर बोलतो म्हणून आमची खूप वेळ झाली आणि मग काय होईल की त्यावेळेस कापूस संपून जाईल. कापसाचं झाड फक्त 4 दिवसात समजते तुम्हाला खत द्यायचं की नाही द्यायचं कोणतं द्यायचं फक्त ते आपल्याला ओळखत आलं पाहिजे. फक्त 4 दिवसात सांगते आम्हाला कापसाचं तर किंवा कमी व्हायला की जास्त व्हायला म्हणून आपल्याला ओळखणं महत्वाचं आहे. मी बऱ्याच शेतकऱ्यांनी जेव्हा शेतात पाहिलं रासायनिक खतं खूपच देते त्याच्यामुळे उत्पन्न केलं आणि म्हणून सर्वात महत्वाचं असं की रासायनिक खतं कसं ओळखायचं द्यायचं म्हणून आपल्याला काय करावं लागलं त्या शेतात जाऊन त्या कापसासंग आपल्याला एक दोस्ताला करावं लागलं मैत्री करावं लागलं त्याच्यासंग बोलावं लागेल म्हणजे ते तुम्हाला बोलत आणि म्हणून आपण ज्या शेतात जाऊ तुम्ही एवढं जरी खताचं जरी अजून शिकून गेले असेल त्याचं मी सांगतो की तुमचं उत्पन्न दुप्पट आल्याशी राहणार नाही. फक्त खताचं जरी तुम्ही शेड्यूल वापरले बोलत म्हणून ज्यावेळेस आपण ज्यावेळेस शेतात जाऊ का ठरवा 4 पैसे ज्यावेळेस उभं राहू त्यावेळेस त्याला आपल्याला 2 गोष्टी सांगते. एक पहिली सांगते आपल्याला की खतं कमी व्हायली की जास्त व्हायली आणि तसेच रोपायची आणि म्हणून आपण काय करायचं की ज्यावेळेस वरचे जे शेगांचं जे पानं आहे हो त्याचं ते पानं कोवळे तोडायचे आणि एखादा पांढरा कागद असेल किंवा एखादा रुमाल असो त्याच्यावर ते घुटं मारायचं आणि त्याला असं ठोकायचं आणि त्याच्यावर जे किडे पडले जे जंतू पडले त्याचंच औषध घ्यायचं. पण आपण असं पोहच करत नाव रामानं सांगितलं गोमानं कोणत्या दुकानदारांना की आपण पवार करत असंच आहे आणि म्हणून अचूक औषध आपण त्या मार्केटमधून खरेदी करायची की या रोगावरचं आणि मग आपली काय पद्धत आहे 8 दिवसाला गेलं की बरेच शेतकरी पाहायचो की 8 दिवसाला जेव्हा फवारण्याला गेलं की परत 8 दिवसालाच आपण शेतात जातो मला पाहतच नाहो आणि त्याच्यावर मग 15 ते 16 दिवस जाते. मग आपण एखादं औषध चुकीचं आणलं रोगच नाही गेला आणि रोग नाही गेल्यामुळे काय होईल की मग त्याची पानं करतील की खराब होती तर तांबडं पडत खराब होते आणि नंतर आपण काय करतो की मग 8 दिवसाला जातो 15 दिवसाला जातो आणखी मग पुन्हा काय करतो की खर्च खूपच वाढत आणि म्हणून आपण ज्यावेळेस मार्केटमधून ज्यावेळेस औषधी आणू समजा एखाद्या डॉक्टरनी पेन्सिलीच्या जे ट्रेकिंगसाठी इंजेक्शन देते या प्रकारचं 2 पंप अजून फवारून घ्यायचे आपण याच्यावर आणि मग ते जे फवारलेले जे तास असतात त्याला परत त्याच्यावर पाळायचे त्याला डॉक्टरून पाळायचं की त्याच्यावरची जी कीड आहे समजा 90% मारायला पाहिजे तेव्हा म्हणायचं की आपलं औषध चांगलं नंतर ते पुढे घ्यायचं नसेल तर आपलं ते औषध दुकानदाराला बदलायचं आणि ते फवारायचं म्हणून औषधाची फवारणी पण तेवढी महत्वाची आहे. झाड निरोगी राहणं तेही महत्वाचं आहे. झाड ज्यावेळेस निरोगी असं त्यावेळेस ते अन्नद्रव्य खूप मोठ्या प्रमाणात उचलते आणि तर मी पाहतो की 80 ते 90% बरेच शेतकऱ्यांच्या शेतात पाहतो की निरोगी म्हणजे रोगच झाडत असते त्याच्यामुळे ते काय की अन्नद्रव्य जास्त म्हणजे उचलत नाही तर एका गुंतवणूक बराच वेळ आणि म्हणून या औषधाचं झालं. दुसरी गोष्ट मी सांगितलं की मला की कापसाचं जे झाड आहे ते 4 दिवसात सांगते तुम्हाला खत कमी वाढेल की जास्त वाढेल म्हणून आपण काय करतो हे ज्यावेळेस आता हे जे वरचा टोक आहे कापसाचा वरचा म्हणजे आता मोठं समजा हे वरचा जे टोक आहे ते एक फळ पाणी सोडते अशी आणि हे फळ पाणी सोडून पुन्हा एक वर वाढून दुसरी फळ पाणी सोडते याची कालावधी आहे 4 दिवसाला. तुम्ही खत किती जास्त द्यावं किंवा किती कमी द्या फक्त झाड निरू घ्यायचा पाहिजे 4 दिवसाला एक झाडाची फळ पाणी सोडते 4-4 दिवसाला एक फळ पाणी सोडते. तुमचा जर फर्टिलायझर आधी खूपच जास्त जर झालं तर एक टिचूची रेसा पडते असते इतकी लांब रेस पडते आणि इकडे जे फळ पाणी आहे एका टिचूर एक पातळ 2 आणि 3 पातळ जेवण लागत असते शेतात त्या 15-20-10 वरच लागेल एका फळ पाणीला आणि मग हे आपला कापूस लवकर दाटून जाते. त्यावेळेस म्हणायचं की आपलं जत्र आपलं खत फर्टिलायझर खूपच जास्त झालं आणि हे जर ते जर 2 बोटाची जर पडली तर त्यावेळेस म्हणायचं की आपलं खत कमी झालं आणि आपण बरोबर कवा माहिती हे जे 3 बोटा बसले पाहिजे प्रत्येक फळ पाणी जात तर 3 बसायला पाहिजे त्यावेळेस म्हणायचं की आपलं खत बरोबर झालं आणि अशाच जर पद्धतीनं समजा जर आपल्याला ते कापसाचे झाड सुरुवातीचं आहे 4 बोटावर फळ पाणी असायला पाहिजे आपल्या शेतात येऊन पाहा तुम्हाला इकडली बाई निंदत असते ती इकडली बाई इकडे दिसत नाही पण तुमच्या शेतात जर कापसात जर बसलं तर कुत्रे मांजरीचे फळ आले दिसते आणि म्हणून 4 इंचावर फळ शेकरपटाच्या बैलासारखं आहे की पहिली जी दोरी आहे शेकरपटाच्या बैलानं उडी मारावं आणि चाकानं तोडावं आणि दुसरी तोडावं फोडली म्हणजे कमी शेकाला देते म्हणून
झाडाने 4 इंचावर फळपाने सुरू करावं आणि 8 ते 8.5 फूट होऊन त्याला 50 ते 60 फळपान घ्यावा. आणि तुम्ही जर 40 जरी फळपान लावले, 5 फुट लावले, तर 4 पश्चिमी 200 फुट सहज येऊ शकते. आणि म्हणून या पद्धतीने आपण खताचे नियोजन करायचं. आता आम्हाला जर सगळीला बरेच शेतकऱ्यांचे फोन येतात, आमचा कापूस पिळा पडला काय करावा, आणि म्हणतो खतं द्या, तर त्याच्या म्हणणं पडलं की आता आम्हाला त्याच्यामध्ये जातात जमत पूर्ण जाळत चाललं. मग आपण काय करू की जर कोणतो आपण खतं देतो पाठीतला ते जाळत होते. बरसातीला बरेचसे कोणी शेतकरी आमचा कापूस टोळ इतका झाला, पाठी इतका झाला, कमरे इतका झाला, कोणते खतं द्यावं, आणि म्हणतो तुमच्या झाडाला फळपाण्या किती आता. तर त्याचं म्हणणं पडते कोणी म्हणते 2 हजार, कोणी म्हणते 3 हजार, आणि कोणी म्हणते मोजलेच नाही का. मग आपल्या आपल्या जर दुकानातला आपला मालक जर मोजत नाही, वानकट झालं का नाही झालं का, तर पाहत असू तर आपलं दुकान बसल ना. आणि म्हणून शेतकऱ्याला माहिती असा पाहिजे की आपल्या झाडाला फळपाने नेहमी मोजत असायला पाहिजे. आता आमच्या जे शेतकरी सांगितलं आले, तर ते फोन करायचे सांगतात की आमचं झाड एवढं झालं आणि फळपाने एवढं झाड असलं नाही. म्हणजे डोंगळापण जे झाड होते त्यावर त्याला 12 ते 14 फळपाने असा पाहिजे. कमरापण झाड जाणच होते त्याला 18 ते 20 फळपाने असा पाहिजे. आणि 5 फूट जर झालं समजा झाड, तर त्याला 30 ते 32 फळपाने असा पाहिजे. तो म्हणायचं की आपल्याला बरोबर आपल्याला झालं समजा. पण आपल्याला सांगितलं जाते की 5-6 दिवसात जर तुम्ही खत नाही लागले तर कापूसच वाटणार नाही, आपल्याला गहूच वाटते. बरोबर झाले, बरोबर झाले. आता उदाहरणार्थ आपल्या कापसाची लागवड मागोपुढे तर बऱ्याच शेतकऱ्यांची होते. मग आता काकाचा कापूस यांच्या पोटात 15 दिवसांनी लवकर लावलेला आहे, मागोपुढे तर लावतोच नाही. आणि यांचा कापूस 15 ते 20 दिवसांनी मागून लावलेला आहे. मग काय होते की शेतकऱ्याला आता यांच्या 15 दिवसात ज्यावेळेस कापूस लवकर लावल्यामुळे काय होते की झाड खूप झपाट्याने वाढते, खूप डेव्हलप होते झाड. आणि मागचा कापूस मागच राहते. मग त्या धुरेच्या शेतकऱ्याचं ते पोटातच दुखते नंतर. मग काय करते मागून लावलेला शेतकरी, मग त्याला तंत्र टाक, खत टाक, आणि एका महिन्यात त्याच्या पुढे नेऊन आमच्या शेतामच करत. आणि मग नंतर ज्यावेळेस आपण एखाद्या मीटिंग वगैरे कुठं फारा फिरवत असतो त्यावेळेस काय तू काय रे रामाची कापूस मी आपण 15-20 दिवसात नाम घातो, मी कापसात त्याच्या कापसाला दाबलंच म्हणतो. असं दाबलं म्हणजे काय झालं, फळपाण्या वाटल्या का त्याच्या त्या डिस्टन वाढ ते नाही दाबत, ते आपल्याला दाबत. आणि म्हणून एवढ्या अंतरात इतक्या फळपाने असा पाहिजे, सर्व गरीब नाही फळपाने. आणि म्हणून या पद्धतीने जर आपण खत जर केले तर हे आता शेवटी आपण 3-5 युरिया पण टाकायला होते, त्याचं खूप ह्या कारण. आता वेळ कमी पडते, आपण जर बोलतो म्हणलं तर ते खूप बारीक बारीक होते. आणि म्हणून या पद्धतीने आपण खताचं नियोजन करायला पाहिजे. आता ही जी लावण पद्धती आहे, आपण खूप बारीक बारीक गोष्टीचा अभ्यास केला आणि त्या पद्धती पण खूप आपण बारीक बारीक गोष्टीचा हे केले सांगणं. आता आपली जी पद्धत आहे तर मला फार विसरण्याची सर्व आहे. आता ज्यावेळेस आपण अंतर आहे हलक्यासाठी आपण काय करतो की 3 फुटानं सर सगळं टासर करतो उत्तर दक्षिण, आणि प्लॅन टू प्लॅन रोड टू रोड 1 फुटानं लावतो. मग या पद्धतीत काय करायचं की म्हणजे 1-2 जण आपल्याला कॉर्नर 2-4 कॉर्नर करायचे, 2-0 खत द्यायचं. तर त्यांना काय करायचं की 3 फुटानं सर सगळं टासर लावायचे, 2 सोडायचे 1 लावायचे 2 सोडायचे 1 लावायचे. त्याच्यानंतर आपल्याला आणखी जास्त व्यवस्था जर करायचं तर 4 फूट आणि 6 फूट, 1-4 नंतर 6 नंतर 4 नंतर 6 असं आहे. आणि वरितात जर आपल्याला आणखी जर व्यवस्था करायची असेल तर आपण 5-1 आणि 7-1 या पद्धतीत कापसाची लागवड करायची. आता मी काय केले की बऱ्याचशा शेतात ज्यावेळेस प्रयोग केले असं प्रत्येक गोष्टी जर प्रत्येक याच्यात 6 बाय 1 कापूस लावला 5-1 लावला 3 बाय 3 लावला, एकदा एका एकरमध्ये 8 पाकिट पण लावून त्याची साईडची शेते पण खुडली होती पण आवडली नाही बसला. आणि मग एक वर्ष काय केलं की मी 4 फुटानं सरसकट असं म्हणले, 2 तास लावले 1 सोडलं, 2 तास लावले 1 सोडलं. आणि त्यावेळेस मला 28 क्विंटल सुरुवातीला आणि 6 क्विंटल जिंकल्यास असा 34 क्विंटल जावे झाला.
पण आपण काय करत गेलो, यावर्षी काय चुकलं ते पुढच्या वर्षी दुरुस्त करत गेलो. त्यावर्षी काय चुकलं की 8 फुटाचा पट्टा थोडासा जास्त राहू लागला आणि 4 फुटाचा पट्टा मिळू लागला. पण दुसऱ्या वर्षी काय केलं की ज्याला 8 फूट आहे त्याला 7 फूट केला आणि 4 फूट आहे त्याला 5 फूट केलं, म्हणजे 8 आणि 4 = 12, 7 = 12 झाडे शक्य तेवढी ठेवली. नंतर मग टेलिफोन पद्धतीनं बांधून काढला आणि त्यावेळेस मग मला एक वाजपर्यंत आवाज आला आणि असं वाटते का त्यांनी पद्धत बदलायचं काम नाही. आता या पद्धतीत बरेचसे फायदे आहेत. आता काही शेतकऱ्याला आमच्या शेतात आला की ते असा मोठा पट्टा वाटते आणि त्या पद्धतीत आम्ही लावलं पण करा म्हणजे या पद्धतीत पण ते शेतकरी तयारच होत नाही तर कारण ज्ञान अपूर्ण राहते. तर त्याला या पद्धतीत लावल्यानंतर त्याचं म्हणणं पडते की आमचा हे पट्टा आमच्या शेतात मिळतच नाही. मग आम्ही म्हणतो बा तुम्हाला एखादं कोणी फाशी द्यायला का? नाही. मग एखाद्या शेजारी तुमच्या पोलीस केस करायला का? नाही. मग तुम्ही लावता का सर? तर कोणी म्हणजे 3x3 लावतो, कोणी म्हणजे 4x2 लावतो. आता कोण्या गोष्टीला गणित असा पाहिजे, 1099 x 43567 स्क्वेअर फूटला जर आपण घातलं तर झाडाची संख्या येऊन जाते. म्हणून 3x3 जर कापूस लावला तर 9 स्क्वेअर फूट झाड बसावे, जवळपास 4800 झाड बसावे. मग आम्ही म्हणतो तुमच्या राणाच्या मधला खूपच चांगला आहे, बाहेरचा आहे, कारण तुमची झाडं कमी आहे. आणि म्हणून या पद्धतीत आपण कसं केलेलं आहे की या पद्धतीत बरेचसे फायदे कसे आहेत की या पद्धतीत 1 5 1 7 1 5 1 1 7 बसते आणि याच्यामुळे काय झालं की 2 फटे मोठे असल्यामुळं ही जे सूर्यप्रकाशाचं जे किरण आहे ते प्रत्येक पानावर पडते. तुम्ही आपल्या शेतात या ते गुडापासून ते शेड्यापर्यंत माल चालूच राहते, प्रत्येक फांदे चालू राहते. तर पण तुमच्या शेतात पाहिजे चार तुमच्या खालचा माल पुरत बंद होते आणि बरेच माल लागते. पण आमच्या शेतात होत नाही असं मला वाटतं. तुमच्या मोबाईलमध्ये हे राहतं चित्रही भेटते आणि मग याला सूर्यप्रकाश भरपूर भेटायला कोटेशन करण्याची क्रिया वाढली आणि मग काय वाटलं की झाड पण खूप वाढायलं आणि बोर्ड पण खूप मोठा असल्यामुळं बोर्डाचा आकार देखील पट वाढायला या पद्धतीमुळं. ही पद्धत कशी आहे की जसं आता की 6 स्क्वेअर फूट म्हणजे 6 फुटावर झाड बसते, 6 स्क्वेअर फूट त्या पद्धतीत 7260 बसून सूर्यप्रकाश मोकळ्यावर खूप जास्त बसते. या पद्धतीत 6 फुटावर 1 तास यावं आणि बाकी आपण पाहतो की ड्रिप टाकतो म्हणलं तर 3 फुटे ते 4 फुटे ड्रिपचा पण खर्च कमी व्हायला आपल्याला 6 फुटावर निंदायचा पण खर्च कमी व्हायला तास घेत बसल्या कमी पाणी असलं तर आपल्याला जास्त क्षेत्र उलित व्हायचं. आणि आता सांगतो म्हणतो आता बरेचसे फायदे आहेत की आपण याच पद्धतीत आपण या कापसाचं उत्पन्न 100% वाढू शकते आणि वाढलेलं आहे. प्रत्येक भागात आता या पद्धतीत एक विक्रम होईल असं असं मला वाटतं की म्हणून खूप उत्पन्न वाढलं. म्हणून या पद्धतीत आपण या कापूस लावायचा. आता बोर माहित नाही आणि म्हणून काही काही शेतकऱ्याचं म्हणणं पडतं की मग तुम्ही तर 5 1 6 1 7 1 2 आहे तर मग आम्ही 5 1 6 1 लावलं तर चालत नाही का? आम्ही म्हणतो चालत नाही, कारण 40 + 20 असा 60% आवडत पडतो. याचं कारण कसं आहे, तुम्ही तुमच्या शेतात जाऊन पाय एखादं बैलाने किंवा अवताला जर झाड पडलं असं समजा थोडस तर त्याला बरेच शेतकरी उभं पण करते, त्याला झाड पडू देत नाही. त्याला झाडाला पाहा तुम्ही थोडा जागा खूपच मोठा असते, थोडा जागा तिरपट असते आणि फळपाने फार डिस्टन्स कमी कमी देतात. एखादी पपईचं झाड पाहा तुम्ही जर वाकलं असेल त्याला तर फळ जास्त नाही. आणि म्हणून आपण काय केलं, याचा एक प्रयोग केला. जसं एक पडलेलं झाड आणि त्याच्याजवळचं उभं झाड याला आपण एक जाळी तयार केली आणि त्या दोन्ही झाडं टाकली आणि नंतर याची वेस्टनी बाहेर ते कापूस वेचू देत नाही आणि शेवटला ते कापूस येतात तर त्या पडलेल्या झाडाचा 60% आवडत असेल आणि उभ्या झाडाचा म्हणजे कमी आवडत येईल. दुसऱ्या वर्षी मग आपण काय केलं की जोडवड पद्धती उदाहरण आपण 8 तास लावले आपण तर 4 तास त्याला बाया लावून 5 फुटातून 2 फूट ढकली असेल पायाला आणि नंतर पण आपण त्याचा वेजनी आलं की नाही तर तेव्हा पण ते ढकलल्या कापसाचं 60% आवडत जास्त नाही. मग आपण याच्याकडे पाहिलं की आवाज वाढण्याचं कारण काय, मग त्याच्या आपण बारीक बारीक गोष्टी शोधत गेलो तर ते तेव्हा लक्षात आलं की ज्यावेळेस झाड असं दबलं दबलं की दुसऱ्या तिसरी या झाडाचा असं शेटा वागते की झाडाकडे संतुलन हे करते ना. आणि ऊस एखादा पाहतो की आपण असा ऊस जर पडला तर नंतर ऊस असा इकडे परत वाकत येते ना आणि त्या वाकल्यामुळं काय झालं तर झाड वाकल्यामुळं 70% याचा प्रवाह थांबतं आणि 30% पुढे जाते. आता एवढा मोठा भाग आहे समजा आपल्या जर दरवाजातून जायचं असलं समजा तर वेळ लागेल ना. याच प्रकारचा एक दरवाजा तयार होते. पण कापसाचं मुळा अन्नद्रव्य घेणं बंदच होत आहे ना
आणि मग काय होते यानद्रव्य घेणं चालू करते. पण याला काय होते की पुढे जातात जमत नाही, पुढचा प्रवाह इथं थांबलेला आहे, याचा काम बंद होत आहे ना. आणि म्हणून हे प्रवाह बंद झाल्यामुळे काय होते की आता हे जे प्रवाह जे झाला समजा तर इकड्या फळफांड्या असतात, मग याची फळफांड्या खूपच मोठ्या असतात, 5-7 फुटाची एक एक फळफांडी होते, खूप मोठ्या फळफांड्या होतात. याचा पुढाचा आकार पण वाढते आणि बोटाचा आकार पण निरपट वाढते आणि या फळफांडीला असे तापटिपट पण अशा फांद्या लागतात आणि एका जागी जोड पण फळफांद्या लागतात, असे दोन लागतात एकाशी. आणि म्हणून काय होते की 40% ऍव्हरेज वाढ. आता 20% ऍव्हरेज कुठं वाढला की आपण सर्वात जास्त जर फवारण्या करत असं खर्च करत असेल तर बुरशीनाशकावर. आणि आपण पाहतो की जे बुरशी येते कापसा कोंडाला ते बुरशीच नाही आणि बुरशीवर औषधही नाही. तुम्ही रोजच त्याच्यात गुडवलं काढलं तरी ते बुरशीच्या नावाला तुम्ही जितके वेळ बसाल बसले तर ते मी सांगेल की त्याचं कारण काय पातळ पडण्याचं. आणि म्हणून काय झालं की झाड आता आपण दाबल्यामुळं त्याचं बूट मोठं झालं, फळफांड्या ताकदपिपट झाल्या, त्याच्यामुळं काय झाली का झाडं ताकद खूप आली स्ट्रॉंग झाली. आपल्या शेतात येऊन पहा तुम्ही एवढं जरी बोंड असलं तरी त्याला जे फुल चिपकलेलं सरकत घेऊन निघतीलच. आणि एखादं जरी पातळ पडलं तर तिथून आमच्या त्या याच्या जागेवर फांदी निघते, असे त्याला 2-3 बोंड लागतात परत समजा. आणि म्हणून काय झालं की त्याच्यात 80-90% बुरशी कंट्रोल झाली. आणि म्हणून काय झालं की 40-20% या पद्धतीत आपण या पद्धतीमुळं समजा त्याचं उत्पन्न वाढणार. आता आपण ज्यावेळेस आपण माती परीक्षण म्हणतो माती परीक्षण करणं गरजेचं आहे. पण माती परीक्षण जरी केलं आपण तरी प्रत्येक पिकाला एनपीके अलग अलग लागते. केळीला स्कोरच जास्त लागते, कोणत्याला नत्र लागते तर कोणत्याला पाला जास्त लागते. तर काही काही आपण मी पाहतो ज्यावेळेस शेतकऱ्या शेतात जातो त्यावेळेस काही शेतकऱ्याचं जे भारीचं शेत खत असलं रासायनिक खत ते खूपच चांगलं होतं आपण त्याला. मग आम्हाला छाती ठोकून सांगतात की आम्ही त्याचं डीएपी टाकलं होतं त्याला 1 पोते 2 पोते 3 पोते आणि 150 रुपये डीएपीशिवाय आम्हाला खतच आवडत नाही. आता डीएपी जास्त टाकलं सुपर फॉस्फेट जास्त जर टाकलं तर काय होते की त्या कापसाचं झाड आहे की त्याचे पाण्याची खूप मोठं पान पडते, पळसा सारखे असं मोठं खूप जाड पानं पडते. आणि बरेचसे शेतकरी काय कापून जोरदार आहे त्या पळसासारख्या पानासारख्या डाबच्या डाब पानं पडले होते, ते डाब पानं पडले सांगायचं नाही. कारण काय त्या पानात अन्नद्रव्य खूप जास्त हे जाते आणि माल जिथं मोठं उठलं आणि तिथं अन्नद्रव्य कमी जाते. दुसरी गोष्टी पानाचा एवढा डाकळा होते की मग त्याच्यात पांढरी माशी हिरवे मोडी किडी असते किंवा ती केवढी केवढी किडी आहे समजा हे खूप मोठ्या प्रमाणात होते. आणि आपण मग किती फवारणीचा तर खर्च खूपच वाढते पण त्याचा रिझल्ट पण त्या प्रमाणात भेटत नाही. आणि मग कापूस आपल्याला सोडून देत जात असते आणि त्यावेळेस म्हणायचं की आपलं सुपर आपलं पोट्यास आपलं सुपर फॉस्फेट खूप जास्त प्रमाणात आहे, कापसाचं पान पत्र असा पाहिजे थोडं. दुसरी गोष्ट नत्राचं जर प्रमाण जास्त झालं नत्राचं प्रमाण जास्त झालं तर ते डिजिटल वाढतं, म्हणजे फळपाण्याचं अंतर खूप वाढते जास्तीत जास्त वाढते. त्यावेळेस म्हणायचं की आपलं नत्र जास्त जास्त झालं एखाद्या वेळेस आपलं डिजिटल जर 2-3 इंचाचं पडलं तर त्यावेळेस नत्र थोडंसं वाढून घ्यायचं आपण. त्यावेळेस थोडं जास्त झाले काय तर झाले शेत हलका असलं तर त्यावेळेस नत्रांचं प्रमाण वाढून घ्यायचं. तिसरी गोष्ट सर्वात महत्त्वाचे तीनच घटक आहेत ना एनपीके आणि दहा सव्वीस आपण सांगतो किंवा जमीन ते भरपूर हाय पोट्यास त्या पद्धतीनं. पण पोट्यात जर कमी जर पडलं तर ते पातळ फूल जे पोट आहे ना त्याच्यावर एक कवर आहे काटेरी असे काटे काटे करत असायला घ्यायचं ना तर तुमचं पोट्यात जर कमी पडलं तर त्याचे काटे फारच कमी कमी पडतात आणि त्यावेळेस म्हणायचं की आपलं पोट्यास कमी झाले. आणि मग आपल्याला त्या झाडावर समजून जाते आपल्याला की एनपीके आपल्याला आपण त्या पद्धतीनं आपण टाकू शकतो. तुमचा त्या कापसाच्या झाडाला कापूस झाड म्हणतो आपण हे खूप नाजूक खूप सेन्सिटिव्ह काय म्हणतो म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने किंवा एखाद्या शास्त्रज्ञानं हिच्याकडं आपण बघितलंच नाही. कापसाचं पान एकदम पिवळसर पतलं असायला पाहिजे, कापसाचं पान पिवळसर पतलं असायला पाहिजे. आपण जर हातात जर धरलं असेल तर आपल्या हातात असं खेळलं पाहिजे कोरडं नाही पाहिजे कापसाचं पान. मग आपण एवढं कापसाचं पान चांगलं असते रिजन बी चांगलं असते मग आपण एखाद्या दुकानदाराला सांगतो की एखादं कापूस वाढत नव्हतो आपला आपल्याला सवय पडली की रोजच कापूस वाढणार. मग आपल्याला एखादं त्याने खत वगैरे दिलं मार्केटमध्ये दिले वर खत दिले की लगेच 4 दिवसात कापसाचा एकदम. आणि आपण काय काय जोरदार नाही काय
यवतमाळला 9 तारखेला कार्यक्रम आहे. सांगितलं की कापसाचं पान आपण कापसा झाकून घालू का, याचं उदाहरण सांगतो तुम्हाला की आम्ही 60 मिलीच्या वर दिवस आहे एका परंपरा 7 तारखेला वर्धा आणि 9 तारखेला यवतमाळ आहे. आपण तिथे येऊ शकतो म्हणजे 50-60 मिली आम्ही दिवशी मारतो. तिथे सकाळी 9 ते 1 च्या दरम्यान कापूस इतर पिका पडतात किती नाजूक किती सेन्सिटिव्ह मग तरी आपण त्याच्यावर टाकतोच. आणि मग काय होतं की आपलं ज्यावेळेस काळ डार्क ज्यावेळेस पान पडेल कापसात तुम्ही पहा शेतात ज्यावेळे डार्क पडेल कापसात त्याला तोडा तुम्ही आणि त्याला असं दाबा त्याच्या असे तुकडे तुकडे पडतो कारण त्या पाण्याची जाडी खूपच वाढते आणि पान जाड झाल्यामुळं त्याला जे काय सूर्यप्रकाशातून हवेतून जे काय बरेचसे घटक घ्यायचं असेल जसं आपण उदाहरणार्थ प्रकाशन संशलन करण्याची क्रिया म्हणून मंदावते आणि झाड मग हळूहळू खराब होते आणि म्हणून कोणतेही मायक्रोटस वगैरे त्याच्यावर चालतच नाही अजिबात. आणि म्हणून आपण काय करायचं की कसं आपला खर्च कमी होते आणि उत्पन्न कसं जास्तीत जास्त वाढते याच्यावर आपण भर द्या पाहिजे. आता आपण याच्यात बरेचसे आता प्रातिक्षिक तुमच्या शेतात ठेवणार आहोत काका साहेब येणार होतं सगळ्या गोष्टी येणार होतं आणि त्याच्यात आपण या भागात आपण दाखवूच पण आपल्याला त्या हिशोबाने आपण एक गटाची स्थापना करून एक आपण याच्यात याच्यात इन्व्हॉल्व्ह होऊन आपण रजिस्ट्रेशन सर्वात महत्त्वाचं